आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा. इट्स डीजे सोलो.
नमस्कार माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, आज अतिशय सुंदर दिवस आहे आणि सुंदर दिवस आहे म्हणजे आपल्यासाठी हा दिवसच आहे असं बघायला गेलो होतं. तर या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. मी आशा करतो की तुम्हाला सुरुवात अतिशय आवडली असेल आणि जो आता जल्लोष चॅटमध्ये चालला आहे, 8,000 लोक बघत आहेत, सगळ्यांना समाजात इज्जत आहे. आज एक मोठी अनाउन्समेंट तुमच्या समोर होणार आहे, पण त्याच्या आधी जरा रक्त सळसळलं पाहिजे, त्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. साल्टी ना साल्टी, काळी काळी साल्टी. नमस्कार दोस्तों, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती. मी स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे आणि मी आलेलो आहे आज एका वेगळ्या लोकेशनवर. जसं की तुम्ही पाहू शकता की मागे थोडासा पसारा पडलेला आहे, इथे एक कचऱ्याचा भावला पडलेला आहे, अशा गोष्टी पडलेल्या आहेत. तर आम्ही एका युनिक ठिकाणी आलेलो आहोत जिकडे तुम्हाला माहितीच नाहीये, तुम्हाला काही कल्पना नाही आणि तुम्ही खूप शॉक झालेले आहात की अरे असं कसं काय झालं, हे आहेत तरी कुठे आणि काय असं सरप्राईज आहे. तुम्ही खूप एक्सायटेड आहे दुपारपासनं की नक्की मॅटर काय आहे आणि कसं काय, म्हणजे तुम्हाला 1% पण नॉलेज नाहीये काय चाललंय पुढे. ऍक्च्युअली नाही माहिती या लोकांना, कोणाला तुम्हाला माहिती आहे का मला सांगा. चॅट तुम्हाला काही माहिती आहे का, खरं खरं बोला. 100 to 25% माझी कॉमेंड्रू लवकर बोला सगळ्यांनी. चला तुम्हाला माहिती आहे का नाही बघा, कोणालाच नाही माहिती ते बघ. नाही ब्रो, अरे एवढं लपून ठेवलंय कसं कोणाला कळणार. थांबा थांबा, सांगतो सांगतो काय विषय नाही. बॉनो याच्या आधी तुम्हाला सांगतो की मला अख्खा मी माझा सेटअप इथे आणलाय फर्स्ट टाइम असला जड पोर्शन. तो सेटअप डेव्हिली उचलला, देवीला उद्या सर्जरी सांगितलं डॉक्टरनी कंपनीची, एवढा जड आहे तो सेटअप. तर आहे चांगलं. आणि अजून आपल्यातलं एक कॅन्डिडेट नाही का आलेला आहे, अरे मिस्टर रेन यात्रपंडी नाव इंदिने गुल्ला, हमारे आमचे भैरवनाथाचे भक्त राणे सर. आज जी पूजा झाली, त्या पूजेत पण ते ब्राह्मण जे आले होते, म्हणजे तुम्ही व्लॉग बघालच, व्लॉग बघून तर तुम्ही तल्लीन होऊन जाल. पण राणेला आज एक हेच भेटलंय, म्हणजे एनर्जीच वेगळी. अजून कोण उरलाय का, तो कुठे येतो चार्ली द चॅपलिन्स कुठे, तो विसर्जनाला गेलाय. अच्छा अच्छा ठीक आहे, काय म्हटलं 10,000 लोक बघताय, बापरे ही एक्साइटमेंट आहे, एक्साइटमेंट भावना. धन्यवाद तुम्ही बघताय. हा तर इग्नोर करा बाबा, थोडं तुम्हाला कपडे बिपडे दिसतील तर थोडस इग्नोर करा. फ्रॅम्स आणि माझी खुरा काढले मी ऍक्च्युली, पण म्हणजे यांना मी वाटून खायला लागेल, मी एकटा खात असतो पण वाटून खाऊया. हा दीपराज परब यांनी 100 रुपयाचा सुपर चॅट केलेला आहे. प्रौढ पता प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा जय हो. थँक्यू दीपराज भाऊ, थँक्यू सो मच. रोहित थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग मोठ्या सोयरी. परत तुम्हाला 20 डाकू खूप सुंदर दिसती आहे. अच्छा मी नाही दिसतो का तुला थेरड्या, माझा काय विषय. माईक साऊंड खराब येतोय माईक माईक, अरे हा तोच साऊंड जो आपण वापरतो खराब येतोय काय बोलतो. कदाचित ह्याला माझ्या आवाजाची सवय नाही आहे ना, त्याला बीट आली असेल, एवढा आरडाओरडा का चाललाय. थांबा चेकिंग चेकिंग चेकिंग
अरे गेन वाढवलेला कोणीतरी खूप जास्त. ठीक आहे ठीक आहे सॉरी, आता बघा आता बघा शार्पनेस कमी आहे. आता बोला, आता तुम्हाला एकदम चांगला आवाज येणार आहे, काही विषय नाही. मेरी कॉल कॉलो कॉलो गॉलबोरा. तर आता तुम्हाला मी काही इम्पॉर्टंट अपडेट्स देणार आहे. सर तुम्ही खूप वेळ थांबला आणि सॉरी मी 11 वाजता लेट आलो आणि सॉरी बऱ्याच दिवसानंतर मराठी स्ट्रीम होते त्यासाठी पण क्षमस्व असावं. सो मी खूप प्रयत्न केले की तुमच्यापासून मी लपवू की मी लाईव्ह स्ट्रीमवर ह्या गोष्टी अवॉइड करू वगैरे, पण माझा मित्रपरिवार एकंदरीत असा आहे की असं काहीच गुपितच राहत नाही हो. म्हणजे आता सगळ्यांना सर्वच माहिती आहे, फक्त ते दाखवतात की आम्हाला काही माहितीच नाही आणि ते ऍक्टिंग पण तसे करतात. श्रीमान फॅमिली स्पेशली श्रीमान फॅमिली मेंबर जे आहेत ते ऍक्टिंग पण तशी करतात की आम्हाला काही माहिती नाही. पण माहिती सर्वांना सगळं सगळं आहे, पण तुमची अंडरस्टँडिंग आणि तुम्ही जी फॅमिली सारखी सोच ठेवता आमच्या बाबतीत त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही कोणाला काही त्रास देत नाही त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. काही आहेत मेंटल जी त्रास देतात पण त्यांना आपण काय बोलणार, ठीक आहे. पण सरप्राईज असं आहे की आपला एक बुटकॅम्प होता, अतिशय 5-स्टार बुटकॅम्प, रिच लोकांचा बुटकॅम्प होता, पण काही रिस्ट्रिक्शन तिकडे जास्तच होते की प्रत्येक गोष्टीमध्ये पेपर वर्क वगैरे. म्हणजे जसं की समजा तुम्हाला गार्डनमध्ये जाऊन एक रील बनवायची आहे जिची टाईम लेंथ असेल 15 सेकंद, ती रील बनवायला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं तो फॉर्म भरायला लागतो, तो द्यायला लागतो, मेल करायला लागतो, त्याचा अप्रुव्हल यायला 2 दिवस जातात. मग तो अप्रुव्हल आल्यानंतर तुम्ही डिसिजन घेणार की तुम्हाला रील बनवायला जायचं. ही इतकी नाजूक परिस्थिती तिकडे आहे. त्यात आपण ड्रोनचा मॅटर करून सुद्धा आपण निर्दोष सुटलो, हे म्हणजे देवाची कृपाच आपल्यावरती. तर हे सगळं झालं, त्याच्यानंतर पुढे काय व्हावं नाही म्हणून आपण तो इलाका एकदम व्यवस्थित रितसर इमानदारी स्वच्छ करून सोडून दिलेला आहे आणि आपण आता एका दुसऱ्या बुटकॅम्प वरती शिफ्ट ऑलरेडी झालेलो आहोत, जे तुम्हाला माहितीच नव्हतं. आणि आता हा जो बुटकॅम्प आहे आपला, स्पेशली हा बुटकॅम्प मध्ये आता लोक वाढणार आहेत. जसं की तुम्हाला सांगतो की करण याचं आगमन होणार आहे बुटकॅम्प मध्ये, मनी माऊ उर्फ अभिजित ची यांचं आगमन होणार आहे आणि राणे द सर भैरवनाथाचे भक्त यांचं आगमन होणार आहे. हा आणि अजून लोक वाढणार आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही अभिजित मनीमेवच्या ब्लॉग मध्ये पाहिल्या असतील ज्या तुम्हाला दिसतात. तर ऑलरेडी सगळ्यांच्या रूम रेडी झालेल्या आहेत, छोटं छोटं मोठं काम आहे, साफसफाईचं काम आहे, फ्लोरिंगचं काम आहे, छोटे मोठी कामं आहेत आणि इथे भरपूर पैसे वाचणार आहेत. तिकडे खर्च जवळजवळ व्हायचा महिन्याला 80 ते 1 लाख रुपये आणि मला मस्करी नाही आयते पण आहे आणि आता इथे तो खर्च खूपच जास्त कमी होणार आहे. म्हणजे 50% पेक्षा खाली जाईल असं माझं अंदाज आहे, 50,000 खाली जाईल पर मंथ. तर टेन्शन कमी असणार आहे आणि कसं आहे की पैसे क्रिएटर्स खूपच कमवून देत असल्या कारणामुळे ते मला थोडेसे पैसे कमी पडत होते जमिनीच्या कामामध्ये, तर थोडस म्हणून मी त्यांना इथे आणलंय जेणेकरून त्यांची क्रिएटिव्हिटी थोडी कमी व्हावी आणि इन्कम कमी व्हावं. एवढा कॉन्टेंट देतात की कसले फिल्टर आता अपेक्षा अशी की यांना आम्ही म्हणजे आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तो जो बुटकॅम्प आहे ना त्याच्या त्या बुटकॅम्प पेक्षा साधारणपणे 3.5 तासाच्या अंतरावर हा बुटकॅम्प स्थित आहे आणि हा एक म्हणजे सोलो बुटकॅम्प आहे. म्हणजे इथे कोणाचा त्रास नाहीये, इथे कोणाची परमिशन घ्यायची आहे, स्वतः आपणच आहे तिकडचे सर्व आणि इथे स्वच्छता वगैरे सगळी ऑलमोस्ट होत आलेली. म्हणजे असं समजा की 70% काम सगळं झालेलं आहे, राहायला आलेले सगळे व्यवस्थित चालू आहे आणि तुमच्या आशीर्वादाने आणि आजच्या दिवसाने, आजचा दिवस खूप चांगला आहे आणि आजच्या दिवशी पूजा पण झाली. कुठली पूजा रे, नाव काय होतं पूजेचं? वास्तुशांती आणि कवच सगळं झालं. म्हणजे वास्तुशांती भैरव कवच एकदम ते शुद्धीकरण वगैरे अशी पूजा आणि लिटरली ते ब्राह्मण जी जे होते ते इतके सुंदर गात होते ना, म्हणजे सोनू निगमचे खास. म्हणजे ते गाणं कुठलं ते तल्लीन होऊन आपण भजन करत होते. अरे काय गाणी रे, काय गाणी, मी आखी रेकॉर्ड केली. अरे काय मजा येते, म्हणजे मी बसलो ना जास्त वेळ नको, माझा इथला कुला आहे ना तो अख्खा आंबतो, पण मी स्वहा मध्ये एवढा तल्लीन झालो की माझा काय निस्तनाबूत झाला आणि मला नंतर कळलं. आपण 350 वेळा स्वहा गेले. हो 350 वेळा स्वहा झाले भावंद रुटवर, पण एक नंबर. हा मला वाटलं ते देवी बोलले बघ, ते 11 देवींची नाव घेणार, पण एक देवीचं 11 नाव घेऊन ते 33 देवी झाल्या.
नाही पण त्यांनी काय सुरू एक नंबर पंडितजी होते आणि व्लॉग मध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला तुम्ही फुल खुश व्हाल. मी काय कट नाही करणार आहे, पक्का मोठा व्लॉग आहे. थोडं ऐकून घ्या, थोडं ऐकून घ्या, थोडं ऐकून घ्या. बीटीएस 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 नुणाल तंग्या 20 श्रीधर तंग्या 40 भाई. आज माझा बर्थडे, हॅपी बर्थडे श्रीधर भाऊ. बाकीचा ब्लॉग मध्ये बघा. अरे फुल म्हणजे एकदम संगीत. आणि त्यांनी त्यांनी मुळात आहे ना काही गोष्टी अशा सांगितल्या ना, शक्तीपीठाबद्दल काही इन्फॉर्मेशन दिली की शक्तीपीठ कशी आहेत, महाराष्ट्रात किती आहेत, महाराष्ट्र भारतामध्ये किती आहेत, ऑल ओव्हर वर्ल्ड किती आहेत, तर ते सगळं छान वाटलं ऐकायला. आणि शक्तीपीठ कसे बनले ते सुद्धा त्यांनी सांगितलं. बऱ्याच गोष्टी सांगत होते, भैरवनाथाबद्दल पण काही इन्फॉर्मेशन दिली, तर छान वाटलं ऐकायला. ती श्रीलंकेची जी ह्याची रावणाची स्टोरी, रावणाच्या लंकेची स्टोरी भावांनो खतरनाक आहे, म्हणजे मला माहित पण नव्हती. तर जबाब ते तुम्ही सर्व बघाल, तुम्ही ब्लॉग मध्ये तुम्हाला प्रीत तंग्या $2 सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. थँक्यू प्रीत भाऊ, मृणाल थँक्यू 20, सिद्धार्थ थँक्यू 40, दिव्यम पाटील थँक्यू 20, प्रतीक थँक्यू 20, रोहित थँक्यू सो मच, नितीश थँक्यू $20, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू नितीश भाऊ, थँक्यू सो मच, खूप सारं प्रेम नितीश भाऊ. बांधिलकीचा विषय मेरी कॉलवे ध्रुव किलचिली चिली चिल्ली श्री ए श्रीम्या त्या राणीला आदर दे तो आता ह भ प महाराज झालाय. अरे नाही अनिकेत, मी तुला सांगतोय त्याला श्लोक यायला लागले. तू त्या पंडितजींना कुठं ठरवत होता एवढं नॉलेज आणले, त्याला कुठून आणले देवाला माहिती. आणि मला तो सकाळी भैरवनाथाच्या मंदिरात पुन्हा घेऊन चालला होता. मी त्याला कसं बसं कंट्रोल करून थांबवलंय, कारण त्याला बोललो आपल्याला ते जरा BMW काम आहे, तर तेवढं करून मग आपण पुन्हा दर्शन घेऊ आणि तल्ली होऊन जाऊ, काही विषय नाही. तर शुभम भाऊ थँक्यू 50, जय शिवराय, जय शिवाजी महाराज. शुभम भाऊ तर छान वाटतंय, आता मला काय बोलू काय सुचत नाही. तुम्हाला काय बोलायचं आहे कोणाला काय? नाही तू खुश नाही, तू परफेक्ट तू. हा म्हणजे काल रात्रीपर्यंत कदाचित गुटक्यान थांबवणार होतो मी, कारण आनंद एवढा गगनात मावत नाही सगळ्यांचा कि ते म्हणजे एकमेकांची अरे काल राडे चालू होते. मला असं वाटलं की आता बरखास्तीचा वेळ आलेली आहे, फक्त हा नोबितच वाचला असता त्यातल्या, बाकी सगळे बरखास्त होणार. तेवढं डिसिजन चेंज झाले आणि सगळे नॉर्मल झाले. बरं आहे, बरं वाटतंय, म्हणजे फॅमिली सारखी भांडणं येते. मला काय बोलायचंय, भांडण्याची होती ना, जेव्हा एखादा माणूस आपल्या समोरच्याला बोलतो ना तो आपला बोलतो म्हणून ओरडतो. हा टॉपिक आहे, हा सगळ्यांनी ध्यानात ठेवला पाहिजे. आता आता ध्यानात नाही ठेवलं तर मी आहे ना. असे टॉपिक होतात काही काही तुम्हाला काढला होता त्याने, तू फोटो ब्लॉग नको बघू, मला मारशील टाक. अरे श्रीमानी कुठली पाहिजे त्याला मार ना, तुझ्यामुळे तुझ्यामुळे मारला मला नुसत्या. कधीपासून तिला बोलतोय, एवढे दिवस झाले बोलतोय, त्याला काढ त्याला काढ. हे फालतूगिरी मला चालत नाही, तो खोचर आग एवढी जागा होतो, चार जणांची जागा होतो, खेळा कोपरी मारून मार कोपरी. बावळे झाला याच्यामुळे भांडण म्हणू लागली, चल कुत्र्या निघी वरच्या ना, त्याला टाकू वरण त्याला फेक तिकडे साल्याला बाहेर बघ. हा बघा गोजू बसला भाऊ पण गोजूला पण तिकडे हे आशील बसणार आणि त्याला ऍडजस्टमेंट लावलाय. अरे बघू का म्हणजे, अरे पडल, अरे कुणाचा आहे पाल कापा पाया सूप करू कुठे पाल बोला सीन चालू झाले ना, मला उत्तर आहे माझं म्हणणं.
एवढे दिवस मी शांत होतो. पडद्याच्या मागे ना बाथरूम आहे ते कसलं घाण्याडा दिसतं तुम्हाला दाखवू का? नको ना नकत चालत. अरे तुम्ही ना भाऊ रेल्वेची बाथरूम आणला म्हणजे सल्लाम टोकाल एवढं स्वच्छ बाथरूम येते. काम करायचं काय काय आम्ही करणार आहे का? उद्या उद्या होणार आहे काम. काय विषय तू याला घेऊन बसणार आहे? आपल्याकडे तेवढी मंडळी आहे बसा. मांडीत बसतोय ना तुमच्या जागेवर नाही बसत. माझ्या मांडीत बसतोय तर तुला काय करायचंय? इथं बोलतो त्याला माझ्या प्रमाण त्याच्यावर बस. म्हणजे तुम्ही दिसाय काय तुला बाहेर लांबलाय ते वय घेणार आहे रे कदा तुमची मला तर गुरुजीने मारला रे मला बाबा माझ्याकडून सगळ्यांना जय शिवाय. जय शिवाजी महाराज सार्थक भाऊ खूप सारं प्रेम आणि अजय थँक्यू 20 शुभम थँक्यू सो मच. जय शिवाजी महाराज. जय शिवाजी महाराज शुभम भाऊ देवेंद्र थँक्यू 21. हे पण मला एक बोलायचंय. मी आता म्हणजे बोलत असतो पण तुम्ही स्ट्रीम बघता नाही बघता मला माहिती नाही भाऊ. आता बरीच लोक बघतात बरीच लोक नाही बघत. पण मला असं म्हणायचं आहे की भाऊ ही जी आपली फॅमिली आता आपल्यात काय येडेचडे चालतात ते सगळं ठीक आहे पण या अशी फॅमिली कुठे बघितले? 100% नाही बाबा. तू आता स्टोऱ्या वगैरे बघशील ना लोकांनी काय काय रेट टाकले. म्हणजे मी अक्षरशः मी शांतच राहतो की मी बोलावं काय 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 फोटो माहिती ना फोटो आपला हवांचा फोटो अर्ध्या तासामध्ये 10,000 होते बाबा. लोक जीवला होतो गोचू फुलं स्टोरी त्या गोचूला तिकडे ओपन केले त्याने. तो माझ्या डोक्यात आकात बघतो मी मारी तू झोपल्यावर मारी त्याला. पण मारे ठीक आहे सर. मी असं बोलत होतो भावांनो की तुम्ही आहेत ना तुम्ही सर्व खूप प्रेम देता पण प्रेम मिळवायची एक क्वांटिटी लागते ती याच्याकडे आहे का? लाईक का 13,000 वाचला रे 14,000 लोक बघते 13,000 लोक बघते तेवढेच लाईक आईच्या गावात. लाईक करा लाईक करा 13,000 लोक बघते 13,000 लाईक 14,000 टच बघ 14,000 20,000 ना करण परत केस कापतोय आज घे. 1,00,000 गेलो मी काढतो आत्ता करतो 1,00,000 येऊ 1,00,000 लोक 1,00,000 ना होणार 1,00,000 ओव्हर 20-25,000 होऊ शकते ना करू शकतात पोरं मागवतील पोरं पाण्याने ठेवला बस बाळा तिथं बेस्ट वाटत होतं मी तर तिथंच राहतो. मी तर बोलतो त्या टॉयलेट मध्ये टाक त्याला हे सगळे दिसत आहेत ना सगळे दिसत आहेत. तर गाईस आवाज येतो रे सर्वांना व्यवस्थित घेऊ करू ऑफर नाही मग तो दिसेल त्यात तो म्या सेम डायलॉग मी मारलाय आज घरी. चॅट मध्ये आलाय सुमंत तू इथे बसना इथून इकडे बसतो इथे बस 1,00,000 लाईक झाले तर गाणे करतो टाकलं भाई ठीक आहे कार्यक्रम तू प्रचिस करशील हिच्या वेट प्रमाणे मी काय केलं होते तुला तिकडे 4 नट बोल्ट होते त्यातले 2 गाणे तिकडे लावले तर त्याच्यात ऍडजस्टमेंट आहे. अरे पण तू बसताना असं नाही बसायचं असतंय बाबा तुझं पुरावं आहे बाबा नाजूक. अरे मी 22 किलोचा माणूस बसतो मला रिस्क नाही घ्यायची होईल ते जाईल काहीच. सो मला असं बोलायचं की मला काय सुचत नाही मी काय बोलू थोड्या बोलूया मला आता काय सुचत नाही जे बोलतो मी एकटा असतो तो बोललो असतो हे सगळे आहेत ना माझा काम करतोय का. अरे पण असं नवीन डेट घ्यायचा टाइम आलेला आहे
पोरांनो आपल्याकडे बघा की वाट आहे काय आता करणार त्याला आणि उभं राहू खाली बसूया बेडवर मस्त रिलॅक्स मी कॅमेरा खाली घेतो नाही फक्त तिथून निघाले तुटला नाहीये रिपेअर होणार आहे मी सांगतो बोल ना आता उद्या बघत्या स्टोऱ्या बघा आई मी वाचलो म्हणा पण परफेक्ट वाचलोय रविता मी मागे खोलून ना बाहेर नाही गाडी खाली अंतरू आणि गाडीत बसू कारण माहिती गाडीवर ना तर तीन जण तरी बसतील का तिथलं काहीच नाहीये परत लावलं तरी बसेल आमच्या जुन्नर मध्ये जन्मला आमचं भार आहे आकाश भाऊ लव्ह यू भावा पाटील भाऊ कोण कोण माहितीये संदीप थँक्यू सो मच प्रदीप भाऊ जय शिवराय दादा शिवजयंतीच्या हातीश्वर थँक्यू थँक्यू प्रदीप भाऊ जय शिवाजी महाराज निक नवा थँक्यू 100 या ताट होतील माना उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा ताट होतील माना उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा ओके का ओके आता बैठक पाडी प्रॉपर झाली मी तो पंखा लावला तर कसं वाटतं तुम्हाला अरे त्याला रेग्युलेटर एसी लावायला लागेल अरे काय रे कशाला घाबरायला लागले तुम्ही मला काय होतं डर बसले अरे भीती बसली बाबा तुम्हाला धक्का मारलाय हे उचल जरा कॉंग्रॅच्युलेशन दादा आणि डान्स खूप छान होता थँक्यू चैत्रली तुम्हाला माहितीये भावांनो तो डान्स म्हणजे आपला नेहमीच आहे काय वेगळं नाहीये तो डान्स मी ऑलमोस्ट एक मॅक्स टू मॅक्स अर्ध्या तासातच सेट केलाय सगळं आणि घाई घाईत गडबडी गडबडीत आहे मी केलं कारण कसं आता बुटकॅम्पला होतो ना बुटकॅम्पला काय अपेक्षा म्हणजे ठेवणार तुम्ही है की नाही म्हणजे यांची प्रायव्हसीच देत नाही लोक डान्स करताना बघत होते मला वाकून वाकून ते कसं तरी वाटवतात रिलॅक्स प्रणव जोशी थँक्यू 20 विरू प्लेस थँक्यू 100 दादा 6 वर्षाआधीची लाईफ आणि आताची तुझी लाईफ याबद्दल काय बोलशील काय त्यावेळी जय छत्रपती शाह हा विरू हा खूप चांगला प्रश्न आहे पण सगळ्यांना माहिती आहे रे काय आता बघा काल का परवा आमचं बोलणं चाललं होतं सगळ्यांशी की आपण सुरुवात केलेली स्ट्रीमची तुम्हाला माहिती आहे मी ते सांगून दाखवला म्हणजे मला आवडत नाही पण हे असं कॅज्युअली घ्या की वॉलपेपर वॉलपेपर काय करतात ते लोक हे सेम वाटते म्हणून कुठलं वॉलपेपर हा वॉलपेपर वॉलपेपर आहे का कुठला वॉलपेपर काय बोलतात ते हा काय बोलले बर मी काय म्हणतो विषय काय अरे फोटो ना मी एवढा रिएक्ट करताय नॉर्मल हा तर मुद्दा काय की त्या टायमाला 5 वर्षापूर्वी सुरुवात जी केली होती तेव्हा माईक वगैरे कोणता होता WD 800 ना 850 GS तर तो
जीए जो 800 का 900 रुपयाचा ना 1200 रुपयाचा डब्ल्यूडी 800 तर तो 1200 का 800 माईक होता आणि त्या माईक वरती ना असं जवळच बोलायला लागायचं एवढं असं जवळ घेऊन. तर ओव्हरऑल असा विषय की एक 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 गोष्ट आपण घेत गेलो की आता चल आता आपण ग्राफिक्स कार्ड साठी पैसे आलेले आता ग्राफिक्स कार्ड घेऊया, आता हार्ड डिस्क साठी पैसे आलेले हार्ड डिस्क घेऊया किंवा माईक घेतला. तर आपण एक एक करत ना आपला पीसी खूप असेंबल केला आणि मागे साडी असायची निळ्या कलरची तेव्हा ब्ल्यू कलर वापरायचा. पहिले ब्ल्यू कलरची साडी असायची आणि ती साडी पण अशी 4-5 लेअर लावून ठेवायची आणि एवढीच असायची एवढीच. त्यामुळे मी जास्त हल्लो का ते दिसायचं तर छान वाटायचं ते दिवस आणि आताचे दिवस. म्हणजे असं वाटतं ते पण दिवस छान होते पण आणि आता बोललो तर होते पण आता जर आता मला कोण बोलत ते दिवस हवेत का तर मी बोलणार की ते नको दिवस, ते दिवस जरा वेगळे होते. हा पण स्ट्रीमिंगचे दिवस छान होते, मजा यायची. हा स्ट्रगलिंग मजा यायची तर भारी वाटायचं काय विषय नाही. आकाश थँक्यू 20, चंद्रशेखर गरका थँक्यू 89 रुपीज, जस्ट गौरव ब्लॉक थँक्यू 40, पलंग तोड स्ट्रीम झाली भावा आज, प्रणव थँक्यू 20, विरू थँक्यू 100, दादा 6 नाही. पण विरू आता असं विषय की मी त्या टायमाला जी स्वप्न पाहिली नव्हती ना नाही ती आताही स्वप्न मी पाहत नाही पण ती ऑटोमॅटिक पूर्ण होतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर मी विचार करत बसतो आला हे खरंच झालंय. जसं की आता एक नॉर्मल गोष्ट बघितली की आपण ज्या दोन गाड्या बॅक टू बॅक आपण घेतल्या आहेत, पहिले निंजा आली, BMW आली, ही स्वप्न सुपर बाईक्सची किंवा या गोष्टीची स्वप्न म्हणजे विषयच नव्हता. पण सगळं सत्यात तुम्ही घडवलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आज मी यांच्यामुळे मला बोलता नाही, मला असं काय सुचत नाही काय बोला बोला फॅनला फॅनला ना भावा आवाज झालाय त्याला एक मायक्रो USB पण लागेल पण ऑरेंज चेअर मी ठेवलेली आहे, रवी वाघमारेंची चेअर पण ठेवलेली आहे आणि जी आपली सर्वात पहिली चेअर होती तुम्हाला माहिती असेल ती असं चादर लावली होती त्याच्यावर ती पण आहे तशीच्या तशी सगळ्या गोष्टी. पण त्या ठेवल्या आहेत मी जपून, पण त्या वापरत नाही मी, त्या ठेवून दिलेल्या आहेत काय विषय नाही. राणे आपण दोघच घामटलोय, मी पण घामटलोय काय करणार आपण गेमिंग लाय. एका नंबरवर 25 रुपीचा सुपर डुपर सपोर्ट आला जस्ट लाईक महाराज तू एक इन्स्पिरेशन आहेस नॉट अन इन्फ्लुएन्सर. आजच्या दिवशी तुला माझ्या अस्तित्व आजच्या दिवशी तुला माझं अस्तित्व समजलेलं अँड थँक्यू फॉर अप्रिशिएटिंग माय वर्क अँड लॉट्स ऑफ. भावा तुझं नाव नाही दिसत इकडे, फक्त नंबर आलाय पण धन्यवाद. अच्छा पूर्वा कोल्हे, अरे पूर्वाताई पुलीच काय विषय नाही. सचिन कुलकर्णी थँक्यू 50 रुपीज, #368 मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन, गॉड ब्लेस यू, ओळखलं का सर्व मोठ्यांमध्ये असलेला, नमस्कार, थँक्यू 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 सो मच. आणि आदित्य साकोरे थँक्यू आदित्य भाऊ तुमच्या 40 रुपीज साठी. आणि यस सुरवे थँक्यू 50. मी बोलत राहणार, तुम्ही काय बोलत असेल तर बोलत जा गाडी आहे. आज एक विश पाहिजे यश सुरवे यांना वाढ रात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मेरी कॉम केम आहे केम आहे फॅनचा साऊंड येतो, अरे मग हाच प्रॉब्लेम आहे, फॅन लावला का साऊंड येतोय इकडे ते मला वैयक्तिक लेवल बेकार करत होते याने तुला होते की. अरे मला एकट्यालाच जागा कुठे मग थांब काहीतरी आयडिया करूया का. रेड करा रेड करा रेड करा. अरे गाईज रेड नको ना, बैठक वाटी स्ट्रीम असं छान गप्पा मारूया ना आपण, रेड नको ना. रेड नको, अरे रेड बघ, रेड पण स्पॅम करा, काही स्पॅम करता ते वॉलपेपर बघून खुश होत आहे, रेड बघून स्पॅम करतायत. अरे नॉर्मल आहे भावा, आमच्याकडे नॉर्मल आहे वॉलपेपर वगैरे एकमेकांचे ठेवणं, एवढं नका काही करू. बघू पण नाही, राणीचा वॉलपेपर नाही बघू शकत, पण नाही बघू शकत पण सांग देवा.
म्हणजे केस ना खराब झालेत रे. अरे मी आज केसांवर एवढा स्प्रे. ओ बाई शंभर टक्के तुमच्या तोंडा पडेल. नाही रे फॅनचा आवाज अख्खा येतो तिकडे. थांब काहीतरी आयडिया करायला लागेल. हे टाका ना तिकडे. बारीक नाही अरे हे काय नॉईज सप्रेशन नाही का. अरे हे काय नॉईज सप्रेशन चालू आहे. तिथे बंद करून चालू कर. ते ऑटोवर ठेवा ना नॉईज सप्रेशन. हे अरे मला आवाज कट होतो त्यात नविता. पण आपण ओरडणार नाही. मी अरे माझा आवाजच भरडा आहे. मी 15 घेतो. अरे रेड नको गाईज यार. हे रेड तुम्हाला लागले रेड म्हणून तुम्ही बोलताय करा रेड. वा 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 कामासाठी मेड. आवाज तुम्हाला येतोय ना ठीक ठाक येतोय ना. रेड येतोय ना. रेड नाही रे आवाज तुम्हाला ठीक ठाक येतोय ना. रेंट वर आहे का प्रॉपर्टी. नाही नाही रेंट वर आहे बघ प्रॉपर्टी नाही आहे. हे ज्यांचे ज्यांनी ज्यांनी रेंट वर दिलं ते खूप चांगली फॅमिली आहे. आणि म्हणजे त्यांना जेव्हा कळलं की मी घेतोय तेव्हा त्यांनी जरा जास्त त्रास नाही दिला कुठल्या गोष्टीचा. आणि एकदम प्रेमळ आहेत. म्हणजे इथे आपण साधारणपणे राहू शकतो बरीच वर्ष काही त्रास नसणार आहे. पण विकणार नाही येत ते कारण त्यांना म्हणजे त्यांचं आहे ते त्यांची वास्तू आहे. आणि खूप चांगली वास्तू आहे कारण इकडे आल्यानंतर आहे ना एक वेगळीच फील येते अशी. एकदम पॉझिटिव्ह वाटतं. सुंदर फील होतं. म्हणजे असं काही वेगळं वाटत नाही. त्यात पण आपण वास्तुशांती वगैरे केली एक्स्ट्रा पॉझिटिव्हिटीसाठी. पण छान वाटतं असं काही वाटत नाही वेगळं. अरे ते नोबिता कसला हेअर आहे त्याचा. अरे दादा आम्हाला सवय झाली आहे. कुठली उमेगल लावा. अरे गाईज मला एक सांगायचं आहे. म्हणजे मुझे एक रिक्वेस्ट करनी है. अरे यहाँ पे ओमेगल बीमेगल नहीं होता है. यहाँ पे बैठक वाड़ी चल रही है उसको एंजॉय करो आप बस. आप सवाल पूछो हम जवाब करेंगे. तुझी रूम कौन थी. माझी रूम वर है. 7 करोड़ स्टोरी विथ राणे छान है. थैंक यू इथे इंटरनेट डीएस है का. इंटरनेट डीएसच आहे. आम्ही जाम लांबून मागवले वायर तो धावून तसं नाही. प्रॉब्लेम काय ज्या कंपनीचं इंटरनेट मी युज करतो ना त्याचाच प्रोव्हायडर आहे. पण थोडं लांबच आहे त्याला कडनं मी ते घेतलं ऍडजस्टमेंट करतो. तू काय एवढं एक्सप्लेनेशन देतोय. मला देणं आहे लोकांना मला माहिती देणं आहे बाबा बुटकॅम्पच्या रिगार्डिंग. मी त्याला भोंडे आहे त्याचा भोंडे देतोय प्रॉपर. आणि खरी चकडी यांनी मारली. यांची लायकी नाही गाईज. अख्खी सरप्राईज ना सरप्राईज. यांनी सरप्राईजच ठेवला नाही. आधीच माहिती होत चुकी तुझी. अरे त्यांना माहिती नसतं. ते असे कन्फ्युज असतात. आपल्याकडे अश्युरिटीची त्यांना हे असते बघ. पण तुझी चुकी आहे. तू काय बोल ब्लॉगिंगचे नंबर आले आणि ते ट्रेंडिंगला जायला लागलं. अभिजितचा तो बिल्डिंग डेव्हलपमेंट ब्लॉक बाप त्यांनी तो काय ते हे बनवले त्यांनी अख्खं काय रे इंट्रो बनवलं. आणि सिरीज डेव्हलपमेंट ब्लॉक सिरीज बाप रे. या फॅमिलीमध्ये काहीही होऊ शकतं तसली सिरीज बनते. अरे त्या दिवशी आम्ही तो गाडीचं मागचं बीएमडब्ल्यूच्या मागे टप लावत होतो. टप तो टप जवळजवळ आम्ही दोघं मिळून 2-1 तास लावत होतो. तो ब्लॉग जरी बनला असता ना फक्त 2 तास सेम कॅमेरा स्टिक कॅमेरा डब्बा मी आणि हा आम्ही तिघं आणि आमच्या वार्ता. तुम्ही ते कंटिन्यू बघत बसले असते. हिमालयन विकण्याचा पण ब्लॉग बनलाय. हिमालयन विकण्याचा पण ब्लॉग. गरुडा कुठे आहे तो जॉईन करणार आहे का बुटकॅम. अरे अक्षय गरुडा बुटकॅम मध्येच आहे भावा. जॉईन कधी जॉईन ऑलरेडी केलंय बुटकॅम मध्येच. सर्व कोणी काढलेलं गेलं नाही किंवा कोणी बाहेर नाही. पण मॅटर काय थोडस जरा येतील रेग्युलरली. वेळ लागेल त्या गोष्टींना. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. सो होईल ते डोंट वरी. यश संख्या 40 रोहित पाडे संख्या 100. जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवरून मायेने हात फिरवणारा राजा छत्रपती होता. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. रोहित भाई मस्त.
सचिन संख्या 40, कमलेश संख्या 40, सांगू का कुठेस तू 2-3 मार्चला? अरे नको ना कमलेश, हा तू नको करू ना कमलेश, मी घाबरतोय भाई. 2-3 मार्चला कुठे? आपण उल्हास नगरच्या पुढे काय सेक्टर 3 टिकुजी तुमपावाडी मार्केट खरेदी तेलंगणा स्टेट. ओके मी घाबरलो, 2-3 मार्कला नको सांगू मी कुठे. असं भावा मला स्वतःला माहिती नसते मी कुठे आहे कुठे नाही ना, तू सांगणार का रे खेरड्या. आज इथे तर उद्या कुठे जाय, सकाळ असेल काय माहिती. 2-3 मार्क कुठेतरी जायचंय डाकू, मला डाऊट आहे तू काहीतरी व्यवस्था केली ना. आहे आहे भाऊ ना, 2-3 तारखेचा आहे, तुला कसं माहिती रे खेरड्या. पण ते जग जाईल ते कळलं तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त सांगा सांगीचा व्यवहार नको आहे का नाही. एकदा आता कुठे बोलायला लागले लोक आपल्याला, राहू द्या थोडं नका विषय. तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा, खूप प्रेम बांधिलकी, थँक्यू. सरळ संख्या 40, रितू थँक्यू 100 रुपये. लास्ट 19 फेब्रुवारी आणि आजचा 19 फेब्रुवारी, हॅट्स ऑफ यू, ऑलवेज प्राऊड ऑफ यू. शेट इन्फेमस माफिया क्रिएटर्स नाही गुडकॅपमध्ये मचार मचवा. रितू मी तुम्हाला एक सांगतो, प्राऊड फील करण्यासारखं अजून तरी काही झालेलं नाही आहे, ऑनेस्टली एवढं काही झालं नाही. हा गुडकॅप वगैरे बदललं आहे, आता क्रिएटर्स काम करतील, हळूहळू गोष्टी कळतील, चांगलं आहे. पण मला तुम्हाला प्राऊड फील वेगळ्या पद्धतीने करवायचं आहे आणि ते नक्कीच मी करवेन. पण ती गोष्ट व्हायला थोडा वेळ लागेल, पण होईल, खूप मोठ्या स्केलवर होईल, वेळ लागेल त्या गोष्टीला. हे स्ट्रीम करणं, क्रिएटर्स वगैरे हे नॉर्मल आहे, हे होणार. मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते करणार मी, नक्की करणार. जरा लाईफ थोडीशी अपडाऊन चालू असते, त्यामुळे पब्लिकच्या सपोर्टमुळे सगळं तरतंय, बाकी काही बोलण्यात विषय नाही. यश थँक्यू 40 आणि लव यू यश भाऊ, लव यू टू ब्रो. ऍड्रेस काय बुटकॅम्पचा? ऍड्रेस बुटकॅम्पचा अलिबाग, पेण आणि अलिबागच्या एका एरिया आहे तिकडे तो स्थित आहे. पण तो नको डिटेल डिटेल नाही सांगू शकत तुम्हाला, डिटेल नाही देऊ शकत तुम्हाला. आणि 17,000 लाईक खतरा असतो, 20,000 लाईक करा, इज्जत द्या समाजामध्ये. हे कोण एवढ्या एक्साइटमेंट मध्ये 12,000 लोक बघताय. तू मागे देवी, तू तिकडे का बसलाय? हा तू दिस ना ब्रो, इथे इथे बस ना मागास सारखा, पाठ गेली तरी चालेल, काय विषय नाही. मी आता करंट पण दिसत नाही, आता मी आता मागे होतो. हा आता दिसतील सगळे. लीग लागे लीग लागे लीग लागे लीग लागे लीग लागे लीग लागला लीग लागे लीग लागे डान्स करून दादा कशासाठी स्टार्टिंग आहे ना सरकार का डान्स. आणि तुम्हाला माहिती आहे मी डान्स आज तुमच्यासाठी स्पेशली केला. मी ऍक्च्युली बुट कॅम्पचं तुम्हाला माहिती आहे मी झोपलो नाही रे धड, मी काल किती 6:30 झोपलो. मी किती काम करतो, एलियन आयसोलेशन कोणता गेम आहे यार, तो 3-3.5 तास ग्राइंड किती केले त्याच्यामध्ये. त्याच्या आधी मी तो पोकेमॉनचा गेम खेळलो, किती काम करतोय भाई मी फोन मध्ये. आणि त्याच्यानंतर मला झोपायला 6:30 वाजले आणि 8:30 मला उठवलं गेलं, नुसते कॉलवर कॉल कॉलवर कॉल केले, इंडियन उठलो आणि त्याच्यानंतर तयारी बियारी करायला लागली. सगळं तयारी करून येणं म्हणजे खायचं काम नाही. आणि त्याच्यानंतर मी झोपलो नाहीये आणि त्याच्यानंतर इथे पूजा होती आणि मला जबरदस्ती पूजेला बसवला. तुम्हाला मी खोटं नाही बघ, मी आहे तसं आहे, मला पूजेला बसायला काही इंटरेस्ट नसतो आणि आवडत नाही. मी मानतो देवगिव खूप इज्जत आहे देवाधर्माला, पण मला पूजेला बसायला नाही आवडत, कारण ते सोडतच नाही पंडितजी, ते मुद्दामून मला त्रास देतात. मी खूप ऑब्झर्व केलंय, ते पंडितजी ओळखतात की कोण यांचा भक्त, म्हणजे कोण बसण्यात इंटरेस्ट आणि कोण नाही. जो नसेल ना त्याला बोलतात रे ते, म्हणजे 10 मिनिटाच्या पूजा. आणि माहितीये का त्यांच्या आता देव खेळ, एखादी पूजा 2 तासात पण संपवू शकतात आणि अर्ध्या तासात पण संपवू शकतात. पण भावा ते बसवतात, त्यांनी मला बसवलं पण मी वाचलो त्यांना, म्हणजे प्रेमळ होते. त्यांनी जास्त नाही म्हणतात ते 64 सहा करायला लागलो बसून नंतर ना खूप नंतर खूप म्हणजे सतावून बसावं वाटत होतं, सतावून बसावं वाटत. इंटरेस्टिंग गुरुजी होते, कुठून आणलेले देवाला माहिती, हेच आणलेले. बट इंटरेस्टिंग, थोडे कॉस्टली होते पण इंटरेस्टिंग होते. हो का, एक काम कर, हे आणि हे दोघं मी पैसे देत आहे करू शकतात. मग करंट ला गाडी म्हटलं थोडीशी पैसे, नाही ते पैसे नाही, स्वतःचे पैसे. करंट दादा बदलापूरला काय करायला गेला? बदलापूरला मी आम्ही विकायला गेलो होतो, आलाय ना तस्ती सर. नाही 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 सॉरी सॉरी सर, वेगळा प्रश्न आहे. करंट दादा बदलापूरला कोणाकडे जातो? अरे आम्ही विकायला जातो तिथल्या याच्यात. ऐका ऐका मी काय म्हणतो, करण आंबे विकायला जातोय,
का तिकडे तो गाडी घ्यायला जातोय का तो फ्रेंडशिप बोलायला जातोय, त्याला जाऊ द्या ना. अरे तो पोरगा आहे, तो जवान आहे, आता तो म्हातारा झाल्यावर फिरणार का लाईफ मध्ये भाई. आता हिमालयन घेतोय, हिमालयन मस्त घेऊन जय शिवाजी महाराज, श्रीमान दादा, एक शॉटआउट रणवीर भाऊ, शॉटआउट टू यू वीरू, थँक्यू फॉर टी दादा, मी तिथलाच आहे, प्लीज मला भेटायचंय. भेटू भेटू वीर भाऊ, नक्की भेटू. विक्रम सिंग, थँक्यू फॉर 200. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शिवाचं होणार, निशाण भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके, मावळे आम्हीच लढणार, तानाजीचे ते वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा, परी नाही धीरच सोडणार. अच्छा तुम्ही मला टायटल दिलंय की मी गाऊ, मी ते गाणं मला ऐकायला लागेल गाऊ यार, मला पहिले एकदा तू गाणं करा, कुठलंही गाणं शिवाजी महाराज. ठीक आहे रॅपर ना, महाराजांचं रॅप सांगतो. अरे बाबा थांब जरा इकडे, मला वाचू दे मित्रा, वाचू दे मित्रा, वाचू वाच. मी रुपेश, रुपेश रुपेश पलांडे का रे, रुपेश भाऊ तुम्ही रुपेश पलांडे ना, आय एस. जय शिवराय भावांनो, खूप छान दिसत आहात तुम्ही आणि मी तुझा रेग्युलर स्ट्रीम बघतो, वेळ भेटतो तसा. तू माझा एक कठीण प्रसंगी मला इमोशनली स्ट्रॉंग केला आहेस, विषय माझ्या वडिलांचा होता तुला माहिती. अरे पलांडे भाऊ, ऑलवेज ऑलवेज बी देअर, डोंट वरी, कायम आहे आणि राहणार, आणि तुम्ही पण माझ्यासाठी कायम आहात आणि राहणार. खूप सारं प्रेम, खूप सारी इज्जत, बांधिलकीचा विषय. सुरेश थँक्यू फोर्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. रुपेश पलांडेजी इज्जत, थँक्यू 400. आणि सगळ्यांनी लाईक करा भावांनो, कारण आजची स्ट्रीम खूप महत्वाची आहे. आज आपल्या बुटकॅम्पचा अनाउन्समेंट ऑफिशियली मी केलंय तर तुम्हाला आता कळलेलंही, आणि दोन दिवसात मी ब्लॉग टाकणार आहे प्रॉपर बुटकॅम्प आपला ओपनिंग. हा बुटकॅम्पची ओपनिंग सेरेमनी सगळ्या, कसा बुटकॅम्प आहे, रूम कशा आहेत, कोणाची कोणती रूम वगैरे, सगळी डिटेल तुम्हाला त्याच्यात दिसेल. दुसरी गोष्ट, आपला पहिला बुटकॅम्प कसा होता तोही तुम्हाला दाखवणार आहे, फक्त त्याचं शूट बाकी आहे म्हणून मी होल्डवर आहे. सो त्याचा शूट मी उद्या करेन आणि तोही तुम्हाला दाखवेन, आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला तर बघायचं राहिलं त्यामुळे मी बोलतो. बाकी विषय संपूर्ण श्रीमान फॅमिलीला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दादा, कायम माझी गाणी वाजवून सपोर्ट करतोस, फक्त असाच डान्स अपेक्षित हो जे तू केलं, फक्त आज डान्स अपेक्षित होता जो तू केला नाही, सगळ्यांना लाईक करेल. अरे अरे एन एस भाऊ, अहो तुम्ही जाऊन पहिल्यापासून बघा स्ट्रीम, मी केला डान्स भाऊ, तुमचं गाणं चालवलंय त्याच्यानंतर डान्स केला आहे, बघूया बघूया, काय विषय नाही, डान्स केला नाही असं कसं होईल, सार्टी गेली तरी चालल, खूप घाईघाईत केलाय पण केलाय. तुम्ही पण घ्या फोटी. फॅमिली नाही कम्प्लीट ताईच्या शिवाय कोण ताई, कुठली ताई रे. हॅलो आय एम ताई, आय एम बाई, ओम सर, ओम सर. गुरुजीचा पाय फाटलाय शिवान, आता त्याला राहू दे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय, आता त्याचा मर्डर होऊ शकतो भाऊ, आज मूड आलाय. छान आणलाय तुझा बांधून ठेवी प्रत्येक घोचुमाऊला टॉर्चर करून फाडल. अगं लुकडे हार चालवताना दमदार तू चालता येईना अंगण वाकडे. चालू पीसी आहे, धक्का बसला तर जाईल स्ट्रीम. अरे ही हिरडी सफारी आहे ना, सफारी घ्यायची, तुम्हाला मी सांगतो, सफारीच्या बोनेट पे बोनेट वरती बसली होती आणि सफारीच्या बोनेटला थोडस असं हे आलं होत. मला बोलते काय नाही नॉर्मल आहे, आता नजर नाही लागणार सफारीला, असं हिनी केलंय. चल मी बोलत जाऊ दे, चल लहान आहे विसरून जाऊया.
आता थार बरोबर जे मी केलंय ना असली रडाला आली रडाला ब्लॉग येणार ब्लॉग येतोय उद्या ब्लॉग बघा तुम्ही रडाला आले रडाला डुक्कर कसा डुक्कर कसं वाटलं. आणि तो एक माणूस होता भावांनो तो कंदील लावत होता कंदील गाडीवरती अरे काय बाप वाटते गाडी पण सॉरी पप्पा वाटते गाडी पण तो कंदील लावला गाडीवर चढलेला आणि तो गाडी सोडत नव्हता एक तास आणि स्क्रूड्रायव्हर पण पाडला बोनेट नुसता असा वटवा कुठं इकडे तिकडे इकडे लोंब आणि हो यायची आणि देव असतो भावांनो आणि देव शिक्षा देतो देतो देव शिक्षा आईच्या गावात कसा स्क्रॅच आलाय आली मोठी शाली कवर बघ इज्जत द्या कवरला कवरला इज्जत द्या हा येतो डेट पडेल फोनला काय विषय नाही. शशिकांत थँक्यू 42 एस के पावन थँक्यू 20 आर्यन थँक्यू 100 यार. दादा पुण्यात अकॅडमी इव्हेंटच इन्व्हिटेशन आहे तुला इव्हेंट हॅड सुपर कार्स अँड सुपर बाईक्स शो 21 आणि 22 फेब्रुवारीला. अरे बापरे आर्यन मी 21-22 फेब्रुवारीला नाही रे मी 21 फेब्रुवारीला बाहेर जाणार आहे आणि तो येणार आहे 25-26 फेब्रुवारीला नाही आहे मी ऑलरेडी एका इव्हेंटलाच चाललो आर्यन. एस के पावन थँक्यू 20 श्री शशिकांतजी थँक्यू 42 ब्रदर अँड रिचिका थँक्यू 100 कारण तुमची कॉमेडी खूप छान असते ब्लॉगमध्ये आमच्या घरचे पण तुमचे ब्लॉग बघतात. मी नाही ओळखत रे बाबा शिवजयंती काय बोलत नाही चांगला थँक्यू रुचिका ताई तुझी ताई माझी पण ताई होती नको ना माझी तर ताईच आहे रुचिका ताई थँक्यू करंटचे ब्लॉग बघत राहा तुम्ही आणि व्यवस्थित अख्खा ब्लॉग बघत जा आणि सबस्क्राईब लाईक कंटिन्यू करा तुमच्या अख्ख्या फॅमिलीला ते अख्खं चॅनल वगैरे शेअर करा आणि सगळ्यांना सांगा रुचिका ताई हा अरे गरुडा ऍक्टिव्ह झालाय गरुडा गेमिंग व्हॉट्सअप डपाटप ब्लॉग टाकतोय फक्त थंबनेल टाकायचं एवढं विसरतोय तो पण थंबनेल जरा थंबनेल युट्यूब स्वतः डिसाइड करतो काय ठेवा चेंज नाही करतो थंबनेल येतो किती पण करतो तो गौरी थँक्यू 40 यार उल्हासनगरला येईन तेव्हा अपडेट कर मी तिकडे राहते गौरी आम्ही उल्हासनगरला येणार आहोत 100% पण अपडेट नाही करू शकत नाहीतर आम्हाला उल्हासनगर वरनं परत नाही रिलॅक्स व्हायला लागेल. एनएस सांगे 100 यार डान्स केलास पण आपल्या सॉन्ग वर नाही केलास अरे नाही एनएस भाऊ ऐका तुम्हाला तू स्टार्टिंगला वाजवलं चाकर शिवाज होणार पण त्या सॉन्ग वर कर आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. अरे एनएस भाऊ बस का मला जीव ना भाई डिस्क्रिप्शन मध्ये एनएस प्रोडक्शनच्या चॅनलचा लिंक आहे भावनो भावाला लाईक करा कारण तो डिझर्व करतो मेहनत करतो एडिट भाषा करतो आणि कॉपीराईट पासून वाचवतो पण सो जाऊन नक्की त्याला प्रेम द्या पण तुमच्या गाण्यावर मी अरे मी हा डान्स मी लोकांना वचन दिलं होतं की नेक्स्ट शिवजयंतीला आपण ह्या गाण्यावर डान्स करायचा आहे आणि तो मी किती घाईत केलाय मला त्याच्यावरती पिब्लिकेट आणत पिब्लिकेट त्या एका गाण्यावरती मी 5-6 डुप्लिकेट आणणार होतो हा प्लॅन होता माझा पण आता घाईघाईत केलं मी पण ते आपण रिक्रिएट करणार आज नव्हते पण करणार आणि मी तुमचं गाणं तर आयुष्यभर रे ब्रो तुम्ही मी इकडेच आहेत आपण मचवत राहणार कायम एनएस प्रोडक्शनला इज्जत भावनो. रायडर प्रद्युमन थँक्यू सो मच फॉर 100 छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबा चिमान फॅमिली कडून शॉर्ट शॉर्ट टू यू रायडर प्रद्युम्न जी आणि दीपराज परत आहे फोटो यार मी एलियन इन्व्हेशन डाऊनलोड केली चिमान मस्त आहे अरे बाप गे मी मी तर रात्रभर घेऊ होतो का 3:30 अरे भाई सकाळी उठायचं असून मी 3-1 तास खेळलोय आणि माझा लेवल आता मी 7 पार करून 8 टच होणार आहे आणि मी असले फांगडे बिंगडे वनसाइड डेव्हलप केले कसला पकडतोय तो पण आता एक रोबोट आला ना तो रोबोट खोलतोय मला तुला पण तो रोबोट येतो तुला कळेल तो त्याला अपडेट करायला तुला जाम टाइम कन्झ्युमिंग गेम आहे पण टाइम कन्झ्युमिंग गेम आहे का मी सांगतोय. तन्वी क्यूट दिसते आहे आणि तन्वी आणि तुम्ही सगळे पण अच्छा आम्हाला सगळ्यांना क्यूट बोलला असतास ना तन्वी क्यूट दिसते आणि तुम्ही सगळे पण आम्ही काय तुच्छे करे वाकड तोंड्या वाकडा सगळे आम्ही अमोल तारू भावाचा बर्थडे आहे विश करतोय अमोल तारू विश्व हॅपी रिटर्न रात्र ठेवू अच्छी कुत्ते का बच्ची का मम्मी का इला नाही कोंबडी विचार लाईक झाले होत आले होते होईल त्या विषयाने गरुडाचा ब्लॉग रिव्ह्यू करूया का 7 ब्लॉग साठी आपण वेगळी स्ट्रीम करतो ना ब्रो
लिओन भाईंना पण तुमच्यात घ्या ना. आता त्याला थेडायला कळणार नाही आम्ही काय बोलतोय. थांब अरे डिस्कॉर्ड वर आहे त्यांना घेऊ घ्या. हॅलो हॅलो एक मिनिट थांबा मी स्पीकर चेंज करतोय मला आवाज येत आहे. हा आता बोला. कॉंग्रॅच्युलेशन. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला माहितीच नव्हतं ना अजिबात काहीच. अरे पता होता ना डीके स्विचिंग ना कोणी करून दाखव करून दाखव. बॅकग्राऊंड ला गेम पण चालू ठेवलाय वाहिनी. अरे मी वरच्या माळ्यावर मला दिसतंय. हे चोरून काहीतरी नाव होतं असं बघितलं. हे चोर नाव तुला हे चोरच नाव भेटलं का माझं आताच वाचलं असेल. स्ट्रीम बघून खूप छान वाटलं असं चालू ठेवा. दळवी भाऊ थँक्यू यार. अमोल थँक्यू कोणी. अरे बाय द वे डिस्कॉर्ड वरती डीके लाईव्ह जेरी व्हायरस लसपटे भाऊ लिओन भाई मालवणी रायडर आरकोडे भाऊ आणि द गेमर टॉयज जी यांना सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भावांनो. तुम्हाला पण शुभेच्छा. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. पण एक सांगू का आजचा जो पूजेचा दिवस आला ना आयुष्यभर लक्षात जाईल. दरवर्षी 12 वाजले डाऊन लावू दे. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी महाराज. करून दे ना तुला चॅट. श्रीमान चॅट नाही करत रे. मला मेसेज डिप्रेशन त्या रुचिकाने मेसेज केला. चेक कर असं डीएम मध्ये रुचिका आले का. 12 वाजले रिचार्ज पण मारायचे असतात रे ब्रो. ते पण काम आहे मला. हो याने तर बिझनेस सोपं राहील ना. अरे पण काहीतरी गाईज आता याने बिझनेस सोपवलाय ठीक आहे त्याच्या माणसांकडे आणि आता तो पूर्णपणे कॉन्टेंट कडे फोकस करणार. आता बोला आता मग बिझनेस जर तू सोपवलाय कशासाठी रिचार्ज करत आता. तू पण वॉलपेपर नाही ठेवला कोणाचा. माझे वॉलपेपर बदल माहिती आहे मला. तू पण दाखवत खरे वॉलपेपर बघून तुम्ही स्पॅम करता चिन्नी लोकांना. एवढा किंग वॉलपेपर आहे. हाच राहू दे साठी गेले तरी चालेल. किंग मेसेज. हॅलो. हा हा जीएसटी कॉमर्स बोलतोय. हा बोला ना. अहो मी करणचा मित्र बोलतोय. भाऊ रिचार्ज करायचं का तुमचं. कामच आपण होता. कामच आपण नंबर ₹20 सुद्रिक राजनीती थँक्यू ₹30 आणि शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आई सर्वांना आणि कॉंग्रॅच्युलेशन दादा फॉर न्यू बूट कॅम्प. कॉंग्रॅच्युलेशन. अरे न्यू बूट कॅम्प म्हणजे ह्या महिन्यामध्ये ह्या महिन्यातच सीएमडब्ल्यू आले ना. आई थोड्या करता नाही तर या महिन्यात किती काय काय गोष्टी आल्या असत्या. माझी बीएमडब्ल्यू ला असं काय ओकेशन नव्हतं म्हणून किती थांबणार. आणि तू एवढ्या गोष्टी करतो थांब थांब थांब. तू थांबायचं होतं ब्रो. मग आज घेतलीस ती. बोल आज घेऊ. बाप्पाच्या आगमनाचं एक लिमिटही मिळालं भावानो. पण काय झालं माहितीये का. अरे हा डायलॉग मारतो हे घेऊ ते घेऊ पण म्हणजे ना अशी ऑफ रोडिंग ला जरा तुझ्यासाठी नावाला रे.
अरे डाकू तू एक सांगू बघ, कसं मुलगी आहेस ना तू, तुझं काम कसं मी सांगतो बघ. मस्तपैकी सगळं कामं नेमं बघायची, घर साफ ठेवणं बरोबर आहे, डील्स बघणं, पैसे कमवणं बरोबर आहे, आणि गाड्या बिड्या व्यवस्थित लक्ष देणं, गाड्यांकडे साफ करणं गाड्या वगैरे व्यवस्थित. तू एवढं कसं टेन्शन घेते भाई, पाय बी मोडला तर काय करायचं. रवी भाई, रवी भाई किती बोलू मी, रवी भाईवर किती डिपेंड राहू. काय मला बोलला एक्सपर्ट घेऊ आता आपण. माझी इच्छा आहे भाजी वगैरे आणा, भाजी आणायला मला गाडी घेऊ शकतो आपण, भाजी आणायला इथले गाडी स्पॉन्सर करणं बघतो भारी गोष्ट. श्रीमंत कमी तुम्ही 5 ते 7 लाख रुपये लावून यायला पाहिजे. तसं काय ते तर माझे किरकोळ गोष्ट नाही, 25 लाख जरा मोठं होईल विषय. ती गाडी जर मागे गाडी 5-10 पेटीचं बोलले, पेटीने तो खोका आहे नाही. पण याने मला 10 याला काय म्हणजे BMW ला राणी मला 1 लाख दिलेले रे, 3 लाख 2.5-3.5 लाख रुपये दिले. त्यांनी प्रूफ केला की मी मदतीला येणार. आणि करण भाऊंनी सुद्धा त्यांच्या उधारी खात्यामधनं 1 लाख रुपये दिले. पैसे बुटकॅमला खर्च, बुटकॅमला किती खर्च आला ते मला सांगतो. मी किती खर्च आला, 7 लाख काय बोलतो, 7 लाख तुला माहिती का भावा, एवढं खर्च झाला, एवढं खर्च झाला. 6 लाख तर कुठंच नाही. तू काय केलं माहिती होतो मोबाईलचा विषय होता बरोबर, मग तुमच्या माझ्या एकदा पेटवले गेले म्हणून डोक्यात आलं ते पण. तरी मग 50-60% वाचले तिकडच्या पेक्षा या बुटकॅपला. हे विसरला जो पार्टिशन केलं होतं ना खर्च, तिकडे तू 4 लाख रुपये घालवले, 4 लाख इकडे, 5 लाख इकडे, 5 लाख 5 लाख. मी पकडून आहे की 4-1 लाख खर्च आलाय, आहे 7 लाख बोलतात बाई. नॉर्मल आहे 7 लाख, कारण विकी रितिक पाटील नॉर्मल आहे. आणि इथला तुम्हाला आता इथला रेंट सांगितलं ना, तुम्हाला आनंदी आनंदाकडे आपल्याला इथल्या घरमालकांनी एकदम कमी रेंटमध्ये करून दिलंय, फक्त 9,000 रुपये रेंट. विश्वास होता का तुम्हाला, सांगा 9,000 रुपये रेंट आहे महिन्याचा. त्यांना आपण ते डिपॉझिट वगैरे दिलेले, फक्त खर्च 6-7 लाख हे बोलतात त्याप्रमाणे झालेला आहे असं नाहीये. पण ठीक आहे ना, आता आपले हुनर क्रिएटर आहेत, करतील काहीतरी, फक्त भांडणं करावी, मिळून मिसळून राहावं आणि पुढे निघून जावं असंच माझं म्हणणं आहे. बाकी काय, स्पेशली चार्ली द गेमी यांना मनापासून सदिच्छा, त्यांनी शांत राहावं आणि त्यांचे चॅटिंग लाईफ आणि मीटिंग लाईफ ही थोडीशी सोडून करिअर लाईफकडे फोकस करावं आणि आपापल्या मित्रांमध्ये प्रेमाने राहावं. सुंदर विषय एवढाच. जल्पेश शाह, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग खंडगुप्तच्या सोसायटी. नवीन मेंबर हवा आहे का बुटकॅम्पला बाबा चौकर? प्लॅन माझा आहे नवीन मेंबरचा, पण मी ऑलरेडी माझ्या माइंडमध्ये काही लोक आहेत, त्यामुळे तुम्ही फ्रँक व्हायचा प्रयत्न बिलकुल करू नका. आणि रुपेश मराठे, थँक्यू 200 रुपीज. एक सांगायचं राहून गेले तुमच्या सर्वांच्या, म्हणजे तू, करण, देवीन, नोबिता, तन्वी, तुमच्या जबाबदाऱ्या आता जास्त वाढल्या आहेत, लोकांचं प्रेम, अपेक्षा आणि हक्क वाढत आहे. रुपेश भाऊ, ऑनेस्टली सांगू तर या गोष्टीचा अंदाज आहे मला की ऑब्व्हियसली आपण जसे ग्रो करतो तसं आपल्या जबाबदाऱ्या वाढतात, आणि मला ना या जबाबदारीची कधी अशी काळजी नाही वाटत किंवा वाटत नाही जबाबदारी आहे, कारण तुम्ही ती फेलच नाही होऊन देत मला काय. आपण आपण एकदम आपलं वातावरणच वेगळं आहे, बिंदास राहतो मी, बिंदास हवा तसा जगतो, चिल लाईफ आहे. जे मी जगत आलोय तेच मी जगतोय आणि ते तुम्हाला आवडतोय, जे आपण जगतोय तेच तुम्हाला दाखवतोय, त्यामुळे मला असं काय एफर्ट्स नाही द्यायला लागत किंवा वेगळं काय करायला लागत, ते जगतोय. आणि बाकी तुम्ही प्रत्येक पैलू बघितलाय माझ्या लाईफमधला चेंज होताना, तुम्हाला A to Z गोष्टी माहिती आहेत, म्हणजे आपली मोजकी जी फॅमिली आहे ना त्यांमध्ये मी खुश, खूप जास्त खुश आहे. बरं वाटत आहे ते आहे काय रे, हा साफसफाईला आपण काही माणसानं लावली ना एंडिंगला, त्याने तिकडे लादे पुसत होती, गुंडे बिंडे आपण ते सगळे गोळा करत होतो, जे ते रिअल आहे. हा
नॉर्मल आहे म्हणतात का एवढं. दिल्लीचा ब्लॉक कधी येणार आहे? थांबलाय तो अप्रुव्हल साठी थांबलाय. येईल येईल. 7 लाख थाला फॉर अ रिझन. 7 लाख थाला. ए 7 लाख थाला नाही, 7 लाख खर्च आला भाई. थाला काय गेला? 7 लाख. 7 लाख गेला फॉर अ रिझन. आकाश संख्या 50 रुपीज फोन पे. अरे मी काय म्हणतो, डिस्कॉर्ड वरती मुकामातम आहे का रे? अरे बात किंवा आवाज जादा इको. तुम्ही बोलता नाही ना श्रीमान भाऊ. अरे पण हा म्हातारडा काय बोलतच नाहीये. 22 लेकिन आज जो ये शुभारंभ हुआ है ना न्यू बूट कैंप का, गजब एकदम गजब पलंग तोड़ पाए बिल्कुल. नहीं मैंने जब आपकी इंस्टाग्राम देखी थी मैं समझ गया था कि क्या है ये कांड जो है, मेरे को समझ में आ गया था एकदम. लोगों को लग रहा है मुझे पहले बता दिया गया था, बताया आपको. लव यू फ्रॉम शिव जन्मभूमि सुंदर. थैंक यू ओम भाऊ. बाय द लियन भाई, दोस्तों अपने में एक ही एकमे व्यक्ति है जिनको हिंदी समझ में आती है बट मराठी को समझने का ट्राई कर रहे हैं. लेकिन बहुत बादशाह इंसान है, दिल से बादशाह है. दिल मतलब दिल्ली वाले लोग दिल वाले होते हैं ना, ऐसे लियोन भाई है. जब तो अरे मैं दिल्ली वाला नहीं हूँ, मैं कहीं और से हूँ. आपको पता तो है ही कहाँ से हूँ, लेकिन बता रहा हूँ दिल्ली में ही हूँ ना. नहीं हाँ ये बस दिल्ली का प्रदूषण तो घुस गया ना आप में, इसलिए आप दिल्ली दिल वाले हो गए. अरे शिवम भाई लेकिन आप बार बार ना मेरी वजह से हिंदी बोलोगे, आप मराठी एंजॉय करो. मैं भी सुन रहा हूँ, मैं भी सुन रहा हूँ, पूरा कोशिश कर रहा हूँ समझने. ओके ओके थैंक यू सो मच लियोन भाई. बांधिल की तो विषय ना माझ्या थेरड्या. अरे अभी वो एग्जॉस्ट का की दिक्कत नहीं होगा ना यहाँ पे किसी को? नहीं इथे कस है, इथे इटली लोक है ना भावा, एकदम छान है तरी. आणि जो 300 किलोमीटर दूर आहे वी शहाणी होगे. हा और मतलब दिलवाले सर, मतलब प्यार म्हणजे एकदम मनापासून चांगले तरी असं काही विषय त्यांना. म्हणजे काय ते मला बोलतात उलट अजून रेव कर, अजून बोंगट कर, मजा येते. एविलॅक्स गेमिंग थँक्यू 400 एविलॅक्स जी. बेस्ट विशेस फॉर छत्रपती शिवाजी महाराज जयंती. थँक्यू थँक्यू एविलॅक्स जी, बहुत बहुत शुक्रिया. अँड संकेत थँक्यू 2 pounds संकेत भाऊ. बाय द वे भाऊ नितीश सोमण हे आजचे टॉप ऍप्रिशिएटर आहेत आपले. नितीश सोमण भाऊ यांना इज्जत भाऊ, इज्जत फुल इज्जत. थँक्यू 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 चिक्की भाऊ. चिक्की भाऊ आओ, चाललंय काय? कधी येणार माझा हँड ब्रेक? 100% ब्रेक लागला तिकडं. 100%. अरे मंथळीला बोललोय ना, शुगर फ्री येतो ना मी. थँक्यू शुगर फ्री ओनली. दिसत नाही बॉडी वगैरे काही. जस्ट चालली मी आता मागे. नको नाटक होती. अरे मला गिल्टी वाटते रे म्हणतो. अरे शुगर फ्री आहे. अरे नाही बेस्ट. अरे शुगर फ्री नाही, जर शुगर नाही मीठ आहे. आपण गेलो ना जिकडे तिकडच्या प्युअर मावाचा पेड आहे, फक्त कलर टाकलाय. मावाच्या उदर ते पण घालणार आहे. मावा कुठे कलर कुठे केसर टाकलेला ते मजा येते तिकडं. माणूस की इकडेच असते दादा मोठ्या सोसायटी. अरे तुम्हाला सांगतो मोठ्या सोसायटीमध्ये पाहतो त्या दिवशी काय तुम्हाला सांगतो. मी गाडी लावली, आपण सामान शिफ्टिंग चालू होते त्या एरियात. तर एक हॅरियरवाला होता माणूस, तो आला आणि तो माझ्यावरतीच म्हणजे झोडत टाकली त्यांनी. मलाच बडबडतोय तुमचं समज मी आता त्या गाडी असं लागत हे करते हो करते. हा पण त्या गाडीवर मी बोलतच नव्हते रे. तर त्यांना असं वाटलं त्यांच्या बाजूची गाडी माझी आहे आणि मी आपला ऐकतोय. मस्त वाटत ऐकायला. कंटिन्यू बडबड चाललंय मला. मी माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालतो, मी त्याला कुठे करत बसू. तुमचा तुमचं समज मी नाही आता हे काय काय काहीतरी अजून डायलॉग मारला की आपण म्हणजे नाही का ते
लोफर आहेत आम्ही असं तसा डायलॉग पण घेतला त्यांच्या. मग हा मागून आला, हा बोलतो काय चाललंय मी बोलला काय नाही ते थोडे वेडे झाले काका बडबड चालले काय बोलू शकतो त्यांना. त्याच्यानंतर त्यांना कळलं की ती गाडी माझी नाही तर ते थोडेसे ओशाळले मग ते गेले. नंतर त्या गाडीची मालकीण आली हा का ते गाडी काढून गेले मग गाडीची मालकीण आली आणि आम्ही आमच्या आमच्या गप्पा मारतो आणि हसतोय. तर ती मालकीण आली तिने ती गाडी काढली आणि रिवर्स मारून इंग्लिशमध्ये बोलली की हसायची गरज नाही माझ्याकडे बघून वगैरे असं काहीतरी डायलॉग मारला. तरी पण मी इग्नोरच करणार होतो पण आमच्यामध्ये एक इंग्लिश आहे ना डॉन मग हिने तिला डायरेक्ट गप केली काय काय बोलून आणि मग ती गेली तिच्या लेवलला. मग तिला मी बोललो पण की हम आपको बोल हम आप पे हसी नाही रहते आंटी आपको कुछ बोली नहीं रहे. म्हणजे ही लोक इंग्लिशमध्ये अरे असं बोलत होते ती सॉरी तुम्हाला सांगतो एकदा नक्की 100% दाखवणार बॉडी काय टेन्शन नाही बॉडी शो कुठे दाखवायची काय यार काय मस्करी बापरे. करणला फोन आलाय बॉडी शो दाखव 10,000 पाठवत आहे बापरे. करण करण तुझी बॉडी 10,000 वर आहे फक्त शो करायचा बॉडीला. 10,000 मिळतात 20 नाही मिळत शुक्र भाऊ. अरे उद्यापासून ती बोर्ड एक्झाम चालू होते एकदा सगळ्यांना विश करून द्या ना बेस्ट ऑफ लक सगळे म्हणतात. अरे उद्यापासून बोर्ड एक्झाम गाईज ज्या ज्या लोकांची उद्या एक्झाम आहे ना त्यांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. बघा आज खूप पावन दिवस आहे ठीक आहे आणि महाराज आहेत ना ते कायम लढले आणि कायम भिडले. त्यामुळे माघारी कधी जायचं नाही घाबरायचं नाही कुठल्या गोष्टीला कॉन्फिडंट ठेवा. जर तुमची अभ्यास झालाय तर मस्तपैकी चिल करा आणि परीक्षा देऊ नया. अभ्यास झाला असेल आणि घाबरतील तर जे आहे ते पण विसरतील आणि अभ्यास नसेल झाला तरी माहेर घेवा चिल करा आणि पेपर देऊन या काहीतरी लिहून तर या. पाच झाले तर पाच झाले नाही झाले तर परत नेक्स्ट टाइम ट्राय करू ना ब्रो काही विषय नाही. बघा तुम्ही खूप जास्त हुशार झाले तरी तुम्ही सक्सेसफुल व्हाल. तुम्ही हुशार नाही झाले तरी तुम्ही सक्सेसफुल व्हाल कारण सक्सेस आहे ना तुमच्या क्वालिटीमध्ये. बरोबर आहे. जर असं नसतं तर आज मी डिलिव्हरी बॉय असतो कारण माझा स्वाभिमान आणि माझा इगो मला इतका त्रास देत होता की मी कोणाच्या अंडर काम नसतो करू शकतो. मी माझी स्वतःची डिलिव्हरी सर्व्हिस चालू करून त्याच्यात कामाला लागणार होता. पहिले मी डिलिव्हरी बॉय म्हणून लागायचा निर्णय घेतला पण होता. अभि आणि मी गेलो सुद्धा होतो एका ठिकाणी इंटरव्ह्यूला. 21 तर तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक ठीक आहे. मचवा काय विषय नाही. 7,00,000 म्हणजे एक ब्रँड व्हिडिओ बस. नाही रे साईदा एवढा नाही एवढा रेट नाही आपला होईल तो पण ही मॅनेजर हे मेंटली हेली रवी बाई तुम्ही ज्या येईल कळतो मेंटली संकेत पाऊल बांधील की भाऊ लंडन मध्ये पण तुझे फॅन क्लब आहे. थँक्यू थँक्यू संकेत भाऊ. या एन एच जी राज वायटी थँक्यू सो मच फॉर टी. जय श्री नाही काय झालं होतं हिने जापानचा प्लॅन केला होता. नंतर मला अचानक हिमालयन घ्यायची इच्छा आली होती. मग हिमालयनमध्ये आमचे काही प्लॅन झाले की सगळ्यांनी एकत्र हिमालयन घ्यायचे त्याच्यामध्ये काही प्लॅन ठरले. तर मग हिने मला सांगितलं की मग ते पैसे हिमालयनसाठी तू घे. मग तिने मला हिमालयन दिली आणि मग आम्ही सगळ्यांनी एकत्र हिमालयन घेतली आणि मग हिमालयन आपण विकली आणि मग तेच मी हिमालयनमधले पैसे काढून BMW मिळतात आणि BMW घेतली. तुझे पैसे आहे BMW मधला जे गेज आहे ते तुझं आहे तुझ्याकडून गिफ्ट आले
सो काय असं टेन्शन का विषय नाही. हा तर हळूहळू पैसे पुन्हा जमायला सुरुवात केली आहे तिने. तिने पैसे कमवले, ती जापानला जायला सज्ज झाली, तर ती मला नेणार आहे म्हणे. वा मला ना तू दुबईला बोल किंवा लंडनला बोल, मी किंवा अजून कुठे आहे का सिंगापूर असं ठिकाणी मला इंटरेस्ट आहे. जपानमध्ये इंटरेस्ट नाही, इंटरेस्ट येत नाही मला. ते एका म्हणजे ती फुलं बघण्यासाठी जपानला जायचं. स्विझरलँडला बरं कोविड भाई नाही तू पैसे जमवायला घे. जपानला कधी जायचं ती डेट ठरव. राणे पण पैसे जमवे कारण तर येऊ नाही शकत कारण व्हिडिओ कॉल कॉन्टॅक्ट नाही तिकडे काहीतरी आणा. हा तू झेटूची फुलं मी काय करा तुम्ही तिकडे पोहोचताना मला फोन करा. मी आपला फोन करतो आणि तिकडे जातो त्या पटाळावर. माझ्या स्विझरलँड साताऱ्याच्या पटाळावर नाही टेन्शन नाही. कोण आहे टेन्शन मला फक्त कुठे जायला बाहेर तर मला व्हिडिओ कॉल. प्रँक कॉल विथ राणेची इंग्लिश. अरे बाबा दिवेश बघ आम्ही प्रँक कॉल ज्यांना पण करू ना त्या आमच्या फील्ड मधले हे प्रँक कॉल आपण ऐकू नाही शकत स्पीकर रिस्की असतात ते. हा म्हणजे काही गोष्टी नाही होऊ शकत रे दादा कधी पण ये फुल स्पॉन्सरशिप माझ्याकडून. संकेत जातो थँक्यू फॉर 2 युरो 2 पाऊंड. संकेत भाऊ कुठे हो पाऊंड म्हणजे इंग्लंड. इंग्लंड ना. अरे अरे हा संकेत भाऊ स्पॉन्सर नाही भेटू पण आपण इंग्लंडला मी आलो तर नक्की. अजून काही प्लॅन नाही रे बोलायच्या गोष्टी चालू आहेत. अजून काही प्लॅन नाही अजून. इकडे आता सगळं बुटकॅम वगैरे सॉर्टेड करायचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ऑनगोईंग खूप गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट BMW आता ॲक्सेसरीज बसणार आहेत लवकरच. ॲक्सेसरीज आलेले आहेत फायनली BMW सर्व. आणि मी 22 तारखेपासून मी 22, 23, 24, 25 4-5 दिवस मी नाही आहे ना. 21 BMW विषय आणि ते मोठी लोक आहेत ते स्पेशली माझ्या व्हिडिओवर दिवस तुम्ही दिला आहे तर आपण 21 अवॉइड हवं तर 21 संध्याकाळी येऊ शकतो. रात्री नको रे मजा अरे ब्रो BMW लाईट्स आहेत ऑक्झिलरी ठीक आहे. पार्टी पार्टी मी घेऊ. यावेळेस आम्ही नोबिताला सोबत नेणार आहे. डेव्हिड आणि चार्ली इथे थांबून लक्ष देणार आहे कारण ते नेहमी असतात सो त्यांना जरा आराम देतोय. आता यांना नोबिया नंतर कारण नोबिता कधीच नसतो बिचारा दिसतोय पण डिप्रेस बघा ना. सामानवाला पण माणूस पाहिजे. हा नाही नोबिता एकदम शांत आहे रे. मला असं वाटतं ना तो दुःखात आहे कुठल्या तरी मोठ्या. ब्रेकअप झालं रिसेंटली. काय नाही झालंय मी शांत. ब्रेकअप कोणाशी झालंय? ब्रेकअप झालेच नाही. ब्रेकअप झालं नाही कोणाशी. डिप्रेशन. ब्रेकअप झालं ना दुःख आहे. दाखव तू मस्त गोड पटापट मस्त पिठे बाई. डायट नाही. अच्छा पण मी काय म्हणतो तो शुगर फ्री लिमका होता ना फ्रीज मध्ये. संपला तो शुगर फ्री लिमका. संपला काय शुगर फ्री बॉटल राहिली त्याची. शुगर फ्री देऊ आता भेटेल आणायचं का आणू मी काय लिमका दुसरा काय चालेल. 12-22 वाजता आणू देऊ शकतो. पाहिजे तू पुढे येते बाईक वर जातो पटकन निकी सांगणे बोलते करणला फक्त बाहेर जायचंय. हा कॉलवर बोलण्यासाठी तिला इग्नोर मार रे. तिला हे तू बदाम पाठव तुझं काम दिलं ते कर कंटिन्यू. आता घे चल पटकन बोल काय. एक मिनिट मी तुला सँडविच भेटलं तरी चालेल. हा श्रीमान 12:30 वाजले. सँडविच
लझानिया वगैरे काय आणू कशी मग लझानिया पेट्रोनी नाही पण मी काय म्हणतो ऐक ना नाही ऐक तो आहे तो त्याच्याकडे ते पनीर वजडी भेटते पनीर वजडी पनीर वजडी बोलणार डायरेक्ट आता पनीर वजडी अजून वजडीतलं फक्त पनीर काढायचं आले नवीन प्रकार राणीचं हॉटेल तुला माहिती ना पनीर वजडी लिमका पिणार आहे तू लिमका तर पिणार आपल्याला अरे सगळ्या ब्रँडची नावं नको घेऊ रे तुम्ही येडेत का रे यार अरे कसली मॅनेजर रे फ्री मध्ये इज्जत देते त्यांना ए आम्ही पाणी पिणार आहोत ए पाणी लिमक्या लिमका बिमका हे इच्छा लिमका वॉटर लिमका पुरतो चालले अरे मी मी स्ट्रीम वरती काहीच पिणं बंद केलं विचार नावं घेते ब्रँडची ग्लास मध्ये आणून देते किसीने कुछ नाही सुना कोणीच काय ऐकलं नाही पहिले लदाख तो चलो दोस्त विक्रम भाई अरे लदाखला तर आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये जायचं ना एप्रिल मे मध्ये मग तोपर्यंत कुठे जाऊच नको नाही काय प्लॅन बनवूच नको अरे आताशी 4 फेब्रुवारी आहे मार्च एप्रिल मे अजून 2-3 महिने थांबायचं आहे शेट अरे बोर होत त्याच्यामध्ये बघा बोलणं मला कंटाळा येतो तू जा मी आणि राणी सांभाळतो ओके नाही बोल पहिले गोष्ट अरे मग हो बोललो ना आता आज असं पण आज वार काय मंगळवार मंगळवार लॉलीपॉप पण व्हेज सफरीची चावी पनीर लॉलीपॉप मिळतो त्यांच्याकडे पनीर ग्रेव्ही वाला पनीर लिओन लॉली लोक बघतात कधी मी स्ट्रीमवर आणणार नाही चालती हो बरच काही शूट केलं शेट मग मी पण दाखवीन ऐका ना क्यूआर कोडचा फोटो पाठव काय अरे बा तुमचं काय चाललंय का अरे मी लिमक्याला बोलतो एकादशी बोलतायत सगळे एकादशी एकादशी असं कस अच कच पूजा केली ना काल केली ती 12 वाजून गेले ब्रो ए मी काय बोलतो निकी तू हसू नको तू फक्त माझा अरे जया एकादशी आहे काय पण बोलत जया जया सबकी पसंद निर्मा चला आता ना नेक्स्ट व्लॉग येणार आहे भाऊ एक दिल्लीचा त्या व्लॉग मध्ये ना तुम्हाला दाखवतो ही कशी नॉनव्हेज खाते ती गप्पा गप आणि तुम्हाला सांगते मी व्हेज खाते गप्पा गप नॉनव्हेज खाते मी कट केलेला आता बघ असं टाकतो मुद्दाम धारणा मला विचारतो तुला हिपात देता फेपात देता याच्या आईला मी व्हेज खातो माहितीये का तुम्हाला मी स्वतः मी फक्त पनीर खाता ना मी सांगतो नोबिता तू खुर्चीवर बस तुला ती पोझिशन टॉप वाटते मी फक्त बसणार आहे मी काय बोलणार नाही भाई आहे ना आपण हे मला एकटं टाकून घे काय तुम्ही विषय आहे ठीक आहे ठीक आहे करण भाई आग लेके गए अभी भाई पहिले पता आहे ए नोबिता तुझा हात लागला का हो काय माहिती बहुतेक अरे मी तरी पहिलेच वॉर्न केलेलं मला रिस्क नाही यायची शिवम भाऊनी फुल कॉन्फिडन्स वाढवला माझा संपलं पोल खोल अरे पोल खोलायला का आहेत नाय बोल रे शेंडी बोल काय बोलू मनीमेवजी आप गोवा घुमो ना स्ट्रीम पे काय कर रे हो ये काय टाइम होत आहे का मनीमेवजी स्ट्रीम पे आणि का अरे पण कसली काय चालू आहे फुल मीटिंग चालले भाऊ मला वाटतं मला मालवणला घेऊन चालले ना त्याच्या आधी मला एकटं ठेवून बघताय क्या राहतो काय मी आता राहिलो एकटा तर मला घेऊन दादा जा तू पण मी तर विचार करतोय भाऊ ना बटरफ्लाय बटरफ्लाय घेतो आता काय 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 धरू अच्छा अच्छा
घरघर जर घेतला ना नको बाहेरून धावत येतील सगळे. नाही नाही बाबा माझी बॅग तेच भरतील कि थांब बॅगला हात पण नको लावा आम्ही देतो भरून मग तुझा आराम. घरात ना बाहेर काढते रे घरघरला. नंबर दे ना कोणाचा पाहिजे भाई बोल कोणाचा नंबर पाहिजे पत्ता बोल भाई. मी बाहेरचा आवाज येतोय तुम्हाला नाही एकदम बारीक काहीतरी आला आता करण भाऊन झाला त्यांचा येणारच आहे त्यांचा आवाजच त्याचा आहे. कोणाचा नंबर पाहिजे पण यांना बटरफ्लायचा नंबर द्यायला लागेल मला. कुठं अरे बटरफ्लाय नोबिता अरे जी मत बोलिए जी. अरे आपका मैंने वो देखा था इंस्टाग्राम पे बटरफ्लाय बटरफ्लाय इससे मास्टरपीस मैंने नहीं देखा सच्ची बोल रहा हूँ मैं. इसको कैसा मतलब मैं तारीफ में लू या नहीं 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 अरे मैं कसम से बोल रहा हूँ जो मतलब ये चार लोगों की वाइब थी ना उसमें जो डांस था जो डांस स्टेप था और जो नोबिता जी की हेयर स्टाइल थी ओह माय गॉड ओह माय गॉड क्या हुआ. मेनू दिलेला आहे पण मला वाटत नाही का भेटेल जे भेटेल ते आपलंय जे नाही भेटेल ते आपलं नाही. मोठी माग एकादशी चालू झाली आज पंधरला. नाही नाही शुभम भाऊ काय नाही काय नॉनव्हेज नाही खाणार डोंट वरी मी वेगळा मेनू दिलाय इज्जतीत काय विषय नाही. आणि पण मला वाटत नाही तो भेटेल एवढ्या रात्रीचा. सौरभ थँक्यू 40 आर. मिस्टर डेव्हिल किंग थँक्यू 20. शिवान दाची धडकन थँक्यू 40. एक अननोन नंबर मला 40 रुपीज आले. पयास जाम जुम जुमडे थँक्यू 100 यार. अरे पयाजी त्याच्याबद्दल थोडा आणि टिकेश थँक्यू 40. बालाजी ट्रान्सपोर्ट थँक्यू 100 रुपीज बालाजी ट्रान्सपोर्ट जी. जय श्रीराम. मालवणला जाणार लीक झालेला आहे श्रीमान. भानो हे बघा एक सांगतो तुम्हाला हे लीक बी हे तुम्ही करताना बंद करा हे लोकांच्या बाबतीत होतात. आपला आपली फॅमिली कशी आहे तुम्हाला माहिती आणि आपल्या फॅमिलीमध्ये बिंदास सगळं चालू असतो. फक्त एकच सांगतो तुम्हाला हे मालवण बिनवणं जाणं खोट आहे बाबा हे तुम्हाला गैरसमज आहे. मालवणचा नोबी त्यांनीच केले वाटतं काय नाही मालवणचं म्हणतो सदावला नोबी त्यांनी मालवणी रायडर्स वाटत खुर्चीवर कोण बसला होता याच्या आधी त्याला संपली त्या काय केलं यांनी सांगितलं होतं श्रीमान काय तुम्हाला फ्रेंड झालं नाही मस्त म्हणला मस्त नोबिता भाऊ याला हा येणार होता भाऊ आता ना त्याला घरी जायचंय काम आहेत त्याला हा कुत्र्याला काम आहेत त्या अरे नाही भाऊ मालवणला तो मस्करी करतोय. अरे वेळेत काय असं काय करताय. आकाश थँक्यू 100 रुपीज पेटीएम आणि बालाजी ट्रान्सपोर्ट थँक्यू 100 रुपीज फोन पे. शुभम मोठे थँक्यू 40 आर. अरे नाही भाऊ नाही नाही आईस्क्रीम आहे. अरे बाबा अरे मालवणला ना आपण एकदा गेलो होतो नाही नाही तसं काय नाही नाही मालवणला सध्या असा प्लॅन काहीच नाही काही नसतं गैरसमज ना. अरे नाही रे तू जा तुझ्या वैयक्तिक लेवलला. नोबिता चाललाय मालवणला त्याची मैत्रीण राहते तिला बघण्यासाठी. मालवणची नोबी ती मी पण मी त्या बटरफ्लाय मध्ये बोलत होतो कोण असत इविलेक्स एमएन थँक्यू 200 भाऊ मुझे भी मराठी सिखा दो मैं तो पुणे में ही हूँ. ऑल्सो आपके इस टीम में बहुत एनर्जी है थैंक यू फॉर ऑल योर सपोर्ट टू स्मॉल क्रेंटिंग किड. अरे इविलेक्स जी बहुत प्यार फुल इज्जत आपको एंड थैंक यू ऐसे हमको भी देखने के लिए और आप भी आप ऑटोमेटिक मराठी सीख जाओगे. बाला तरंग थैंक यू 20. उदय थैंक यू 40 आर. धनंजय रोकड़े थैंक यू 29. स्वप्न थैंक यू 100 आर. दादा एक मराठी स्ट्रीमर आहे. अरे स्वप्निल भाऊ तसं जर बघ सुपरचॅट थ्रू असा विषय केला ना मग सगळ्यांची ती डिमांड होते आणि मग आपण अडकतो त्या गोष्टींमध्ये. सो ते रँडमली आपण जेव्हा रेड वगैरे स्ट्रीम करतो ना तेव्हा खेळणंच योग्य असतं. बाय द वे तुमच्या त्या
स्विमरला विश हॅपी बर्थडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा, खूप प्रेम त्याला, पण आपण कधी ना कधी करूया. ओके घोची मग की घोची करते. अरे नाही रे बाबा न कधी मला माहिती कुठं चालते कोणाला मी लसपड्या. अरे मनी मावच्या लसपड्याच्या रूपातल्या मनी मावा बा, तू आम्हाला पिच्चू देऊन जो गेलाय ना तिकडे बाबा, तुला लाज वाटायला पाहिजे. लाज ए पोचला का आम्ही पोचलो पण येलो मध्ये तिकडे एन्जॉय करणं. डिस्कॉर्डला तुला बोलवलं नाही आम्ही वैयक्तिक लेवलला. पनीर टिक्का पाठवतो खास जुन्नर मधून ऍड्रेस पाठव. अरे मयूर भाऊ हा ऍड्रेस थोडा दूर आहे हो, आता हा ऍड्रेस पण नका माग मी तुझ्या पाया पडतो. उत्तर पूजा झाली हो अजिंक्य, उत्तर पूजा तर पूजा झाल्यानंतरच उत्तर पूजा झाली ना रे कविता. हा ती उत्तर पूजाच होती ना ती आपण. अरे तुम्ही व्लॉग बघा तुम्ही खुश व्हाल. सुपर चॅट मिस तुझी लाईक. अरे नाही शरण बॅक टू बॅक चालू आहे म्हणून थोडं मिस झालं सॉरी. यार नोबिता भाऊ ओळखला का तुझा लोगो बनला होता मयू प्लीज. नोबिता येलो मध्ये मस्त दिसतोस. थँक्यू माधव. मालवणी शॉर्ट फिल्म सिरीज बनवायला सुरू केली आहे, सपोर्ट असू दे. अरे अमित भाऊ नाईस नाईस. हा हॅलो मका मका आहे काय बोलतो. हा नाही 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 पनीर बुर्जी पण आहे का. मध्ये डबल शेजवान राईस पण आहे का. प्युअर वेस्ट नाही 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 ते फक्त शेजवान राईस आणलास तरी चालेल. आणि तो राईस थोडासा असा करपवाला सांगा एक्स्ट्रा थोडा. हा 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 पा पा पा. आणि मला ते डाईट पेप्सी पण घेतलंस ना. हा तेच ते. हा पण जरा लवकर आहे ओके. आम्हाला वाढ म्हणजे असंही होते. भाऊ हा एवढी डायटिंग जमते कशी. अरे करायला लागतं रे आता कसं आहे भाई लक्ष दिले हेल्थकडे तर करायला लागणार ना रे. बरोबर आहे जमणारच नाही ना. आता जिम करतो. आई कशी आहे. अरे आई म्हणजे घरचे आलेले पूजेला मस्तपैकी छान पूजा झाली मजा आली. आई पण बोलली की ते पंडितजी भाष्य होते. नाही पण खरंच भाष्य होते किंग होते किंग. तुम्ही ना नॉन फ्राईड राईस खात असाल कधीतरी कधीतरी रेग्युलर नाही तर जो राईस असतो ना तो त्याला एक्स्ट्रा फ्राय करायला सांगायचा. बरोबर एक्स्ट्रा फ्राय करायचा थोडा राईस कडक होतो आणि मग तो शेजवान चटणी बरोबर खायचा. तुम्हाला कसा आवडेल मला सांग शुमा. हा पण जास्त फ्राय नाही का. एक्स्ट्रा फ्राय झाला तर खराब होतो. तो फ्राय करणारा पण किंग पाहिजे. पनीर पनीरवालाच ना. नाही नाही व्हेज फ्राईड राईस. पनीर कुठे व्हेज फ्राईड राईस. पनीर व्हेज मध्येच आहे की पनीर नाही खाता भाऊ. लग्नाला मुलगी बघ ना यार एखादी. तेलंगणा भाऊ मी नवीन चॅनल बनवणार आहे तिकडे तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. आपण नक्की मुली शोधूया चांगल्या चांगल्या तुमचं लग्न लावून देऊया त्या विषयी. सिद्धी थँक्यू 20 रुपीज. कोल्हापुरी किडा थँक्यू 40. पूजा झाल्यावर 45 दिवस खायचे नसते. काल सर्पाची पूजा असते त्र्यंबकेश्वर बघितलं का आमच्या आहे. हो माणूस रोहित भाऊ आमच्या माणूस आहे. काल सर्पाची पूजा असते ती लगेच ना का तुम्ही आम्हाला येडं बनवू. आमच्या पूजेला 45 मिनिटांनंतर खाल्लं तर चालतं टोटल. आमची गुरुजी फ्रान्स BMW घेऊन वेढीला येणार असत. वेढीला वेढी कुठे आलं रे ब्रो. वेडी माणसं येतात तिकडे. वेडी माणसं राहतात का वेडीला.
दादा ओव्हर थिंकिंग होते खूप, काय करू भावा, ओव्हर थिंकिंगची सवय वाईट आहे. मेडिटेशन बेस्ट आहे, ते जमलं पाहिजे आपण, सवय लावला पण ओव्हर थिंकिंग ही सवय वाईट आहे, ती लागत गेली ना ते लागत जाते, तर तुला त्यातनं निघणं आहे. विचार करून काही होत नाही. तू ज्या गोष्टीचा विचार करतो ना ती गोष्ट विचार करण्याच्या लायक आहे का, विचार करून ते सॉर्ट होणार आहे का, हा प्रश्न तुला मेन. विचार करून जर सॉर्ट होणार नसेल तर काय विचार करून फायदा, जे जायचंय ते जाणार आहे, जे यायचंय ते येणार आहे, जे व्हायचंय ते होणार आहे, विषय क्लोज ब्रो. तर ओव्हर थिंकिंग नको करूस. एकदा सवय लागली का खाणे, ती सोडली तरी वाश आहे, सुटून जाईल. देवाला घाबरा रोहित भाऊ, बघा मी देवाला ऑलरेडी घाबरतोच आहे, काय विषय नाही. आपण गॉड फिअरिंग पीपल आहे, गॉड लव्हिंग पीपल पाहिजे, देवाला प्रेम करायला पाहिजे, घाबरायचं काय. 100% दिगंबर पाहा, थँक्यू 20 आर्या, थँक्यू फुडर एम एम ब्लॉग मधून मी कॅम्पचं लोकेशन फाइंड केलं. हा का असं करतो मग, फायदा काय त्यातनं, म्हणजे उपयोग ना काय, उत्पन्न काय त्यांना आर्या तुम्हाला, ते मला लोकेशन काढून मिळणार काय रुपया, वेळ काढून आमची सुपर. अश्वक भाऊ बघतो सीमान दादाची धडकन, थँक्यू 41 सुपरचा, थँक्यू सीमान दादाची धडकन. आकाशी चंद्र चांदण्या सॉन्ग संकल्प नको ना सॉन्ग बाबा, मी ऑलरेडी आज जरा असा वेग, मला बोलायचं खूप आहे तुमच्याशी पण सुचत नाही आज मला काय. तुम्ही कमेंट असं काहीतरी करा ज्याने बोलू शकतो टॉपिक निघतील. शिवा राठोड, थँक्यू 100 तडका रेस्टॉरंट मकुनसार सफाळ्यात आहे, कधीतरी येशील तर मी वाट बघेन. सफाळा मी गेलोय मी सफाळा, एकदा गेलोय भाऊ, मी येईन नक्की इंशिअर तडका हॉटेल काही येणार येणार. उदय भाऊ थँक्यू 296 आय नीड युअर हेल्प. उदय भाई पूर्णपणे मदतीचा जो कारोबार आहे ना तो पूर्णपणे राणेकडे मी दिलेला आहे, काही मदत लागेल पहिले त्याला मेसेज करा. मिस्टर राणे, मिस्टर अंडरस्कोर राणे इन्स्टा आय डी आहे, त्याला जाऊन फॉलो करा आणि त्याला मेसेज करा, तो लवकरात लवकर तातडीने मदतीची गुहार करतो. 100% चिंता करू नका तुम्ही. 100% जय भैरव, जय भैरव. दिगंबर बोलतोय, दिगंबर प्रसाद पारसे, थँक्यू 20 दिगंबर भाऊ. भाऊ टी शर्टचा विषय, भाऊ टी शर्टचा विषय करायचे आपल्याला. अरे शुभम भाऊ बऱ्याच गोष्टी करायचं खूप आहे, काय सांगू रे आई, मला माझीच म्हणजे मी एवढे प्लॅन करतो ना पण काय सांगतो, नुसतं लेट 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 होत आहे. तरी पण आता बुटक्या बॅटलीस रिव्हील झाला, बुटक्यामचं जरा नीट झालं सगळं पटापट. प्रथम पाटील थँक्यू 40 रुपीज, जिभेवरती खडी सकत, थँक्यू प्रथम पाटील भाऊ. नमस्कार सिद्धांत जोशी जी. ऋषिकेश डांगळे थँक्यू सो मच फॉर 40, नमस्कार. नो झोपू का, ना झोपा झोपा, काय विषय आहे, काही कॉन्ट्रोवर्सी कर ना श्रीमान, कॉन्ट्रोवर्सी करू. अरे आता तुम्ही तो वॉलपेपर बघितला ना, टाकू जा तिची करा कॉन्ट्रोवर्सी, नाही तर अजून बाहेरची नको आपल्याला कॉन्ट्रोवर्सी, आपला आपल्या चालू दे का असेल. अरे कॉन्ट्रोवर्सी परवा झालेली रात्री ते, आता तुम्हाला मी सांगतो आपली मॅटर सगळे नाही येत. हा डेव्हिड, डेव्हिड आणि चार्ली, हा का चार्लीज आणि करणचा झाला मॅटर, आपली गोष्ट आहे. काय तर करणनी कॉल केला आणि करणचा माणूस आहे ना तो बिचारा जेवण घेऊन उभा होता रस्ता, तर करणचा आवाज बसलाय, तर करण जरा ओरडून ओरडून बोलवतात, तर चार्ली थोडासा हर्ट आहे पोरींकडनं, तर तो रागाच्या भरात चार्ली करणवर खेकासला की तुम्ही आमच्या अशी अशा ग्राउंडमध्ये उभता, आम्हाला काही इज्जत आहे का नाही, रागाच्या भरात झालं. मग करण आला आणि बडबडला त्याला थोडासा, मग चार्ली पण थोडासा बोलवता, मग मी त्या दोघांना समजवलं आणि मग डेव्हिड मध्ये आला. डेव्हिड करणला बोलला की तुम्ही पण थोडंसं तुमची टोन जरा चांगली ठेवली तर वेगळं होईल. मग करण बोलतो आतापर्यंत मी असंच वागत आलो मी कसा बोलतो, त्याचं पण बरोबर आहे. म्हणजे विशाल माझा कोणी भाऊ आहे, आज तो माझ्यावर ओरडतो बिरडतोय मला बडबडतोय, तर मी शांत आहे. उद्या जर मी एक लेवलला थोडासा एक स्टेप वर आलो तो माझ्या ओरडला, तर मी जर त्याला बोललो की भाई एवढं मेहनत होऊ, माझं चुकतंय कुठेतरी. 100% पोझिशनची आदर असणं गरजेचं आहे, सिनियर्सची आदर असणं गरजेचं आहे, दादाची आदर असणं गरजेचं आहे. ते मी समजवलं, डेव्हिडला सुद्धा समजवलं आणि चार्लीला सुद्धा समजवलं आणि करणला पण प्रेमाने बोललो की तू पण आवाज थोडा प्रेमात घेतला तर बरं होईल. आता त्यात तो त्याच्या मनात प्रेम असतं, फक्त तो बोलतो रागाच्या घरात, प्रेम ताणतं तर दिसतं लगेच प्रेम. आज त्यांनी त्यांनी आणि मनी मावनी एफर्ट्स घेतलेत सगळे बुटकॅम्पसाठी एवढे घालले.
सो त्यांना समजवलं आणि ते समजले आणि शांत झाले. मग त्यांना मी डायरेक्ट धमकी दिली, जर पुन्हा मला कंप्लेंट आली तर दोघांच्या बॅगा पॅक करा, सोडतो घर परत. बस तर कॉन्ट्रोवर्सी थांबली ऑन दिस स्पॉट. आता जे आहे ते आहे भाई, तुम्हाला तर माहिती मी कसं, जे आहे ते समोरासमोर बोललं गरजेचं असतं. आधीच्या बुटक्यांचं काय झालं, सुरुवातीला बोललो ना वेदांत, अरे ते खूप महागडा होता रे, पैसे खूप जात होते त्याचे. 12-12 बोट साठी मोटिवेशन दे श्रेयस पुरकर, थँक्यू फॉर होल्डिंग. श्रेयस मी 12 साठी मगासपासून बोलते, बराच वेळा कंटिन्यू कसं बोलू रे बा, 2 वेळा सुपर चॅट केला पण तू विश नाही केला. अरे सॉरी सॉरी संगम भाऊ, विश यू मेनी मेनी हॅपीनेस फॉर द रात्र ड्रीम. केतन थँक्यू 29 रुपीज ब्रो. शिका पण आता मी जरा शांत वातावरण बोलू शकतो बरोबर की जे असा कुठला स्पेशल सण असेल तेव्हा तुम्ही स्ट्रीमवरती असे येऊन प्रेम देता ना, हे अनपेक्षित आहे रे. तुमचं प्रेम इतकं निरागस आहे ना माझ्यासाठी. मी खरं सांगतो, मला ना आज 9000 बघताय का, आणि हे 9000 आहेत ना हे आपली माणसं आहेत का, इंटरेस्टिंग माणसं. याच्यातले थोडेसे कोण आहेत माहितीये का, की ज्यांना दुसरा गेम मी खेळवतो तो आवडत नाही, मग ते बिचारे ऍडजस्ट करतात, येतात लाईक बी करतात जातात, ते चालू राहायचं. पण ना मस्कर नाही, तुम्ही एवढेच राहिले ना, म्हणजे मला जसं कोण बोललं ना श्रीमान तुझे 2 मिलियन आहेत ना, ते मायनस करतोय आम्ही. तुला जेवढी वॉचिंग असतील तेवढे तुझे सबस्क्राईबर आम्ही देतो तुला. आम्ही तुला 20,000 सबस्क्राईबर देतो कट्टर तुझे. बस ते 20,000 जास्त कमी झालं, 2 लाख सर, म्हणजे एक अंदाजे व्ह्यूजच्या हिशोबात तुम्हाला सांगतो 2 लाख देतो सर. मला ते 2 लाख पण झाले रे, आणि ते वाढले ना तरी चालतील. मी तुमच्यात इतका खुश आहे, मी तुमच्यात इतका कम्प्लीट फील करतो ना, की मला गरज नाही वाटत नवीन नवीन लोक जुळावी. म्हणजे ऑब्व्हियसली जुळावी ती, पण ती श्रीमान फॅमिलीशी जुळावी, गेमशी नाही. पण तू तेव्हा पण तसंच कंटेंट देतो, आज पण तसंच देतो. तीच एनर्जी होती, 9 लोक जरी बघायची तेव्हा रात्र स्ट्रीम करते तरी तीच एनर्जी असायची. मी सळायचो तेव्हा अजून, तेव्हा तर सदमे नव्हते. 5-5, 6-6 लोक बघून पण आम्ही 5-5 वाजेपर्यंत स्ट्रीम करायचो, आणि त्याच जोशामध्ये श्रीमान असत, आणि तेच आता पण त्या स्वभाव तसंच आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी वाढल्या पण तो नाही बदलला. मित्रांची तसाच आहे, आता ते मगाशी सांगितला विषय, तो कधी आता आम्ही तिथे त्याला शिव्या देऊन पण बोलतो ते स्ट्रीमवर नाही, पण त्याला राग नाही की श्रीमान झालो माझं जर असं नाही, ते प्रेम तो तसा आहे, तो तसाच आहे. ती मेन गोष्ट असते काय श्रीमान. नाही बदला आहे बघा, बदलला तो संपला, हे जगात रूल आहे. मी जर बदललो ना आज, आज बाहेरून बदला, बाहेरून बदला, गोळ्या बदला, कपडे बदला, आता मी केस वाढवायला घेतले, भुजंग वाढले निघालोय, बाहेरून बदला, पण आतून मी जर बदललो ना, तुम्ही मला एका आठवड्यात सोडतील रे, एका आठवड्यात तुम्ही मला सोडतील की तू तू बदललाय बाबा, तू तो नाहीये, तुझी लायकी नाही. लगेच फील करते, आणि तुम्ही जे मला जे माझे कट्टर आहेत ना त्यांना कळतं. आता काही लोकांचा गैरसमज झालाय पाहिजे भाई, आता मध्ये मध्ये डिसेंबर मध्ये वगैरे स्ट्रीम मी थोडी इरेग्युलर केले, तर बरं एक एक कांबळे म्हणून एक मुलगा आहे त्याने कमेंट केलेली की मी तुला खूप मानायचो पण आजकाल मी तुला बघत नाही, चुकून एखादी रिकमेंड झाली स्ट्रीम तर बघतो नाही, तर नाही बघत कारण तू इरेग्युलर झालायस. तर मला त्याला हे सांगायचं होतं की भावा लाईफ मध्ये ना अपडाऊन्स असतात. मी सगळं शेअर नाही करू शकत तुम्हाला की लाईफ मध्ये काय चाललंय काय नाही, पण असतात काही हार्ड टाईम असतो, चांगला टाईम असतो, वाईट टाईम असतो, तर अशा टायमाला कधी कधी असं होतं कधीतरी की नाही जमत, आणि ते डिसेंबर नोव्हेंबर जानेवारी या टायमाला थोडं झालं होतं की काही गोष्टी अशा असतात ना होतात. मी पण माणूस आहे यार, थोडीशी फिलिंग असणारच मला पण, तर ते झालं होतं. पण ऍट दी एंड श्रीमान फॅमिलीच आहे जी मला प्रत्येक गोष्टीतनं मोटिवेट ठेवते, आणि मला भीती नाही ठेवत कुठल्या गोष्टी, आणि कुठे ना कुठे तुम्ही रिझन आहात की म्हणजे आज मला माझ्या घरचे जे प्रेम करतात त्याच्या मागचं ना कुठे ना कुठे एक रिझन तुम्ही सुद्धा आहात. घरचे प्रेम आधीपासून करायचे, पण घरच्यांचा माझ्यावर जो विश्वास बसला, जे मला आज माझ्यावरती त्यांना जो कॉन्फिडन्स आहे तो फक्त तुमच्यामुळे, आणि हे मी कमवलं हीच मोठी गोष्ट आहे. माझी आई खुश असते, बाबा खुश असते, तुमच्यामुळे इज्जत आहे सगळ्या गोष्टी. प्रथम पाठी नोबिता सार्वजनिक संडा संडाची सुपारी घेतली का, संडाची सार्वजनिक सांडाची मतलब पार्थंग्या 40 दादा कधी तुळजापूरला ये देवी. अरे यायचं आहे भाई, काय सांगतो, अजून विषय निघालाय आज, ते याचं चाललं होतं, शक्तीपीठांचं चाललं होतं ना, तर त्यावर विषय यायचं. मला तर जाम इंटरेस्ट आलाय शपथ, आजकाल मला ना आवडतं देवदर्शन असं मनाला ना शांत. आपण बघा भावा लाईफ मध्ये ना आयशी आयशी इन द सेन्स, तुम्ही फिरता फिरता दुबईला जा, इथे जा, तिथे जा, मित्रांबरोबर मजा करा, फिरा, एन्जॉय करा, देवदर्शन करा, थोडं देवदर्शन गरजेचं आहे.
म्हणजे तुम्ही कुठल्याही जातीचे असावे, तुम्ही कुठल्याही धर्माचे असावे, कुठल्याही पंथाचे असावे, देवदर्शन करा, एक पॉझिटिव्ह वाईब असते म्हणजे. अरे आता अरे बाबा हा ते तुम्ही म्हणताय ना की ते देवदर्शन पाहिजे मध्ये, ते मी पण एक्सपिरियन्स केलंय. नाही रोकडे भाऊ तुम्हाला सांगतो, असा एक आपल्यामध्ये ना, म्हणजे माणसाला जर माणूस राहायचा असेल ना, तर त्यांनी देवदर्शन करायच्या मागचे रिझन आहे. म्हणजे मी असं बोलत नाही तुम्ही फुल भक्त पाहिजे देवायचे असं नाही. तुम्ही तिकडे गेल्यावर आहे ना, तुमची बॉडी एक वेगळं रिएक्शन असते, तिकडे एक पॉझिटिव्ह वाईब असते, एक पॉझिटिव्ह ऑरा असतो, एनर्जी वेगळी असते, तुम्हाला वेगळंच फील होणार. तुमच्यामधला इव्हिल असतो ना, इव्हिल तो गायब होऊन जातो तिथे. तुमच्यामधला एक चांगला माणूस बाहेर येत राहतो आणि तो तुम्हाला चांगले विचार देतो, चांगले आचार देतो आणि त्याची तुम्ही घडत राहतात. सो देवदर्शन करत राहायचे मध्ये मध्ये, चांगलं वाटतं. म्हणजे मी एवढा देवधर्मवाला नाहीये ऑनेस्टली सांगतो, मला नाही जमत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला सांगतो, पण छान वाटत मंदिर. आता आता हे राणेनी जबरदस्ती त्या भैरी भैरवनाथाच्या भैरी गड भैरवनाथच्या मंदिरात नेलं, छान वाटलं. त्याच्या आधी सोमनाथला गेलो, खूप मस्त वाटलं सिरियसली. तर आता मी असं जात राहणार, आता उज्जैनसाठी तापलेत भाऊ, तर जरा उज्जैनचं मी थोडं मेबी नेक्स्ट मंथच्या पहिल्या दुसऱ्या विचार करतोय. कोण नाही आला तर मी आणि राणे जाऊन प्रॉपर, मी आणि राणे बीएमडब्ल्यू वरती जाणार 100%. काय विषय, कपडे नाही, प्रत्येक दुकानातून कपडे गेले. कपडे आपल्याला पेटी आहे बाई लावली ना, हिमालयांची पेटी ना बाई. विष्णू प्रसाद 50 रुपीज विष्णू प्रसाद आई येत नाही अजी. अरे थँक्यू थँक्यू, माझं ऑनलाईन मी जरा ना थोडस ग्लासात घेतो म्हणजे कुठली बाटली. अरे श्रीमान अरे ग्लास इथे ग्लास इथे तर तू कुठे करा ए जमिया एवढा पण जातो हे बघ मी वाजत आहे त्याचा पण चाललाय. फेम कमी पडते बा, फेम तर भेटतो. आता मी कुर्ता घातलाय म्हणून पाहिजे फोनवर तर काय काय बोलले तेवढं सगळं आणलं. अच्छा आहे ना चिकन मध्ये आठ ठेवले अरे पनीर क्रिस्पी लॉलीपॉप आहे ना अनएडिटेड टाकणार आहे मी दिल्लीवर. माझ्या प्युअर व्हेज व्यक्तीला तुम्हाला दाखवतो हे लोक काय आहेत, याचा काही विषय नाही. आता नॉनव्हेज खात मी ही शुद्ध मांसाहारी आहे. तुम्हाला दाखवू सांगू काय, अचानक सकाळी ती बोलते सर सांग नॉनव्हेज काय विषय नाही भाई, आणि गप्पा गप्प तांगड्या तोडते आणि संध्याकाळी नाही मी प्युअर व्हेजिटेरियन आहे मला नाही जमत ते मला बघत नाही मला सगळी त्रास होतो. आहे हे काय कुठले मूड स्विंग हे कुठले मूड स्विंग मी पहिल्यांदा बघितलं भाई. माझ्या नावावर एफडी ठेवतात बरं अरे गाई त्याचे इन्स्टाला 1 लाख झाले सॉरी युट्यूबला 1 लाख झालेत आणि इन्स्टाला बरेच झाले.
पण विषय काय की आता काय एवढी व्हायचं राहिले, फेम घेऊन झाले आता, आता किती फेम घेईल तो, झालं आता तर खुश आहे ब्लॉगला, व्ह्यूज बिव्ह सगळं येतंय, मस्त सगळं चाललंय, काय बाई ठीक आहे ना, त्याच्यावर चाललंय. मी स्वतः खुर्चीवर बसताना बोललो फेम कमी झाले थोडं मला बसू दे. तनु संगे बोल यार. अरे पण दादा चार्लीला जास्त बोल, जास्ती बोलला रे. हे कुठे लाईव्ह दिसलं इथे झालं होत लोक बरेच लोक आले होते बाहेर बस इथे माझा फक्त राईस आहे ना वेगळा प्लेट मध्ये. सगळ्यांना वेज झाला माझा, वेज राईस वेगळा दे ना मला, पण ताटच दे असं मजा नाही. अरे तनुज मी आहे ना कोणाला जास्त कमी नाही बोलत बाबा, ज्याला जेवढं बोलायला पाहिजे तेवढं खा तुम्ही, म्हणजे तुम्ही चालत असेल तर का. चेतन भाऊ थँक्यू 100 रुपीज चेतन कोकरेजी. अरे वारा येतोय कुठून एवढा पॉवर तुला, हे पण गरम होणं थांबलं तर एक पंख्याने कुठे भेटेल गरम पट्टा कुठला भेटला सिमन काय काय भाऊ बघ जरा काय झाला पनीर लॉलीपॉप काय झालं ते असं काय ते तो पीसी आहे चांगला आहे पीसी काय आलो एक मिनिट ते वायर शॉर्ट आहे का वायर शॉर्ट वाटते ना मस्त मस्त काय नाही नॉर्मल आहे काय नाही ते मला वाटत उंदराने काय म्हटलं अजून कुठल्या वायरी राहिलेत का बघा. अरे तुमची लायकी नाही रे कोणाची, तुम्ही खाऊ का मला चालत. हे बघा व्हेज राईस आलाय माझा इमानदार इमानदार कसे भाऊ बघ व्हेज का जबरदस्त राहा अविनाश दादा 50 रुपये हा मुंबई त्याचा नॉनव्हेज लॉलीपॉप राईस ला लागला ना लागला बाबा मला माहिती आता मी खातोय तर तुम्हाला भूक लागली असावी. मी एवढंच बोलेन भानो की तुम्हाला भूक लागली असेल तुम्ही भूक मारा एवढ्या रात्री, एवढंच योग्य नाहीये. लक्ष्मीनारायण मंदिर बघायला नक्की आहे नक्की नक्की काय तू भाऊ आकाश माते सांगे 400 दादा तुला मी गेले 8 वर्ष आले बघतोय तुझ्या मागचे बॅकग्राऊंड चेंज झाले पण तुला जेव्हा पाहिला बघितलेले तेव्हा होतास तसाच आहे. दादा तुला बघितलं की खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे खूप भारी वाटतं चुम्मा नव्हे आकाश भाऊ खूप सारं प्रेम. पण आई शपथ सांगतो 8 वर्षापूर्वी मी जॉबला तुम्ही मला तिकडून कुठून बघितलं चॅनल चालू करून 5.5 वर्ष आलेत आकाश भाऊ 8 वर्ष कुठली कॅल्क्युलेशन कुठलं आणलं माझ्यावर जॉबला होते का जुन्या चॅनलचे असतील ते जुन्या चॅनलला कॉन्टेंट कुठे होता 8 वर्षापूर्वी 5.5 वर्ष आकाश भाऊ हे चुकून टायपिंग मिस्टेक झाले 5-8 झाले निरंजन भाऊ थँक्यू सो. अरे 31 महिने खंडोबाच्या सोसायटी जॉईनिंग निरंजन भाऊ थँक्यू यार हे चांगला नाही छान लागतोय बाबू अप्रतिम बाबू अजून खूप जास्त सुंदर नाही नाही नको अजून कुठे मागवतो संपलं जागा एकच आणलं का. अरे भूक लागली हो अरे डाकू तू काय का तेच बाळा अच्छा दिल्लीला तू वेजेस खाल्लं होतंस ना ग काय खाल्लं होतं वेज ग आठवत नाही आठवत नाही मी रेकॉर्ड केलंय मी टाकतो ना ब्लॉग मध्ये तू बघ व्यवस्थित कोणती प्लेट खाल्ली होती छान होती ना ती प्लेट गेजिटेरियन
8500 लोक शोधताना वाटत आपल्या सगळ्यांना. मी बाहेर घातोय. मी तुमच्या गुन्हेस मात्र हे आहे. शुभस्व असावे. या क्षणाला 8000 लोक जी बघतायत, मला माहिती आहे त्यातल्या बऱ्याच लोकांना भूक लागली आणि ते आता शिव्या पण देत असतील की आता याला भूक लागले, कुत्र्याला हा खातोय आणि आम्हाला आता बनवायला काय नाहीये किंवा अवेलेबल नसते या टायमाला. ज्यांना आहे ते तर खातील पण ज्यांना नाही त्यांना मी एवढंच सांगेन भावनो. अशी वेळ येते रे. मला पण कधी कधी करेन फोटो पाठवतो जेवणाचा. माझ्याकडे कधी कधी नुसतं काय, मी शांतपणे पाणी पिऊन झोपतो. कधीतरी ऍडजस्ट करूया आपण, है की नाही? टेबल पळाला. मी जात होता फ्रीज बघायला, भूक लागली बेकार. तन्वी साडीमध्ये जलपरी दिसते. बाप रे. नाही पण खरं आज ती छान दिसते साडीमध्ये. इज्जत आहे. मेकअप थोडा उतरलाय तिचा. तू मेकअप नाही करत ना? आता डाकूचा बड्डे आलाय. हारची पार्टी. हे भाई ती साधी पार्टी नाय, मोठी पार्टी. भाई नियम नमुजीत पार्टी होती ती. ती आता झाली ती. पैसे कोणी दिले होते? मी तुला देतो पण आता थारची पार्टी द्यायची. आम्हाला झोपत राखून फसू नका बाबा. असं कुठं कुठं काय वाटत तुम्ही गाणे बा? तुम्ही एवढे चिकट आहेत ना सगळे, एक नंबरचे चिकट आहेत. चालेल पाठवतो. काय 7000 खर्च आला? 7000 ओनली. काय खर्च आहे? हे पार्ट्यांचे खर्च कुठले? तुमचे 7000 खर्च असतो कुठे? 7000 12 रेडगुण तिसरी का चौथी आजच्या दिवसातली 12 गलतीचे मिस्टेक हो गया दादा मेरा, समजून घ्या. मेरा नाव अक्षय. अरे अक्षय मात्रे लव यू. अरे काय नाही, काय हरकत नाही अक्षय भाऊ, लव यू लव. आणि 400 रुपयासाठी धन्यवाद. व्हेज ने लाईफ वाढते ते तुला चिडवतायत, तू भारी आहेस. व्हेज ने लाईफ वाढते ते माझी वाढले बाबा. लाईफ बोलला देऊ मला. मला माझी लाईफ वाढवणार. मला माझी लाईफ वाढवायला तर लागणार आहे कारण आता तर लाईफ जगायला सुरुवात झाली. पंचवीस दिवस नसतं काहीतरी नॉनव्हेज वस्तू झाल्यावर काही नाहीये मनात श्रद्धा आहे. पण तू तर व्हेज खातोय बाबा, तू कुठे नॉनव्हेज राईस खातोय? मी नॉनव्हेज खाते. हा मान्यवर आहे सर, आम्ही आपण मनातून मानतो. मनात बघते व्हेज नॉनव्हेज काय. नॉनव्हेज राक्षसी होय काय भगवान भगवान. एक प्रश्न विचार चार्ली कुठे, दुसरा विचार तर आराध्या कुठे, मॉर्टल कुठे पण विचारणार रे. मला पण भूक लागायला लागली होती. मी किचन मध्ये होतो भाई. माझ्या इथे बघतो काय भेटते का आता. झालं सगळं संपलं. गोंदियाला बंद झालंय सगळं आता. एक विषय होऊ शकतो. मधमनाथ पूरला 5 वाजेपर्यंत भेटत. चान्स आहे 5 वाजेपर्यंत भेटत. नंदू नंदुरबारला ना पोट भरलं पण समाधानी. तुमच्या इकडे मिळत का टिप्पूवाडीला? मिळत मिळत 5 वाजेपर्यंत. लॉलीपॉप करंडे करून का चायनीजच्या गाडीवाले? माझे बाबा होते आता कल्ल्यावर, त्यांनी बनवले स्वतः.
तो आज इथे आहे ना आठवड्यामध्ये सुट्टीवर येतो. आज मला सुट्टी दिली ना शेटणी चिंचॉंग चिंकॉंग उद्यम ओपनिंग पण बोलला आणि जा माझ्या महाराज बोलले महाराजांची जयंती पण होती मग आलो आजच पूजा केली आणि लगेच चिकन व्हेज आहे बच्चा लो म्हणे ती पूजा काल झाली बाबा 12 वाजून गेले. अरे थोडं लागतं बॉडीला प्रोटीन्स आणि मी व्हेज खातोय व्हेज मी खोटं बोलत असेल तर राणे टकला होईल. करणला सांग चेक करायला मिस्टोकरांची तर कॉन्टॅक्ट डिटेल पाहिजे आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे अरेन भाऊ बुलेट क्रिस्टोरचा तर काय असा प्लॅन नाही आत्ता सध्या तरी पण एकादशी आहे रे लाज वाटू द्या. एखादली व्हेज पण नाही खायचं तू सोडू. मी संपवतो मग आपण चर्चा लाईव्ह होतो करण पाहिजे लाईव्ह माझ्या हातात मोबाईल तरी आहे नोबिता कोण कोणाला भेटायला येतो. अरे बाबा पण प्रज्ञेश तुम्हाला का असे पर्सनल प्रश्न विचारता रे तुम्ही विचित्रच होते रे तुम्ही. तो करण बदलापूरला का जातो वाशीला का जातो नोबिता आंबेडकर नगरला का जातो. अरे काय बदलापूरला तर मला भेटायला येतात ते फक्त मला फोन नाही करत. तुम्ही प्रश्न तसे विचारतायत पूजा करून उपयोग काय नॉनव्हेज खाताय हे करता. अरे हो भाऊ जेवतोय भूक लागली 12 नंतर खाल्ले आहे ते पण तुम्ही जरा जास्त खेचता टॉपिक मी एवढा नाही गोष्टी खेचत रे. तुम्हाला बघून भूक लागली बिस्किट खायला लागतं आई ग शुभम भाऊ ना मी समजू शकतो मी समजू शकतो. नवं घर आहे गोचू माऊ परत एकदा गोचू माऊच्या बाबांची तंबाखूची पुडी काढून दाखव. आप ध्यान की तू लक्ष का देतोय. अरे नाही रे तू असं 12 वाजून गेलेत ना आता मला एक सांगा लोक उपवास सोडतात 12 नंतर वगैरे बरीच लोक व्हेज खाणारी असतात. समजा सोमवारी व्हेज खाणे असतात मंगळवारी ज्यांना नॉनव्हेज चालत असेल तर ते 12 नंतर खातात. टेक्निकली आणि बऱ्याच ठिकाणी तर सूर्य मावळल्यानंतर पण लोक चेंज करतात गोष्टी 12 नंतर खाल्ले तर काय एवढं म्हणजे एवढं धरतात धरतायत का गोष्टी. सिनेमात आपल्याकडे आहे मला पण भूक लागली ना मी बिस्कुट खातोय. हे मला पण ना बोनबोन खायची इच्छा आली रे. चला श्रीमान भाऊ निघतो गुड नाईट. हा जी भाऊ गुड नाईट गुड नाईट टेक केअर. गुड नाईट गुड नाईट एव्हरी वन. गुड नाईट अँड कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या टीमला. थँक्यू सो मच शिकी भाऊ वन्स अगेन. थँक्यू बाय बाय.
चला आज मस्तपैकी शुगर फ्री फॅन्टा पिऊन थोडासा शुगर फ्री फॅन्टा हा नया आहे बाबा ये बिल्कुल वैसे वाला कांड है जो आप नहीं वो वैसे खाते हो बोल के 45 डेज घर पे नॉनवेज बना नहीं सकते ऑर्डर्स वाला खा सकते अथर्व बा अथर्व मला एक सांग आता हे तू बोलतोय हे तर आपण मानण्याच्या गोष्टी झाल्या नॉनव्हेज घरी बनवायचं नाही पण बाहेरून मागवलं तर चालतं हे पण तसं बघायला तो चुकच आहे जर बघायला गेलो चुका काढायला गेलो तर जाम आहे का नाही मग 12 नंतर थोडी आता आपण एखाद्यानी नॉनव्हेज खाल्लास आणि 12 नंतर त्याचा हे असं उपवास असतो पोटात नॉनव्हेज नाही तसं काढायला गेलो तर बऱ्याच गोष्टी असतात एवढं टेन्शन नाही घ्यायचं आणि कसं आहे हे राहतं घर नाही आपण मेन मुद्दा आहे की हे राहतं आपण इथे भाड्याने राहतो एवढं लोड घेण्याची आवश्यकता नाही बाय द वे थँक्यू फॉर 179 नवीन वस्तूंबद्दल अभिनंदन अजून मोठे वा महेश भाऊ भेटू लवकरच कधी तिकडे येणं झालं तर नक्की भेटूया महेश भाऊ दादा 300 रुपये पाठव मला पण भूक लागली कॉंग्रॅच्युलेशन फॉर न्यू बुट कॅम्प साहेब अशीच तुमची प्रगती होईल बापाकडे प्रार्थना उद्या मीटिंग आहे गुड नाईट प्रसन्न थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग खंडोबकर सोसायटी एक रिस्पॉन्सिबल मॉड ई स्पोर्ट्सचा टॉपिक घेतला आता अनिरुद्ध ई स्पोर्ट्स बद्दल तर काय तुम्हाला सांगतो बघ अजून तरी काय प्लॅन नाही माझा कॉन्टेंट क्रिएटर मध्येच इंटरेस्ट आहे बघू आता कसं काय करतायत आणि नवीन काही लोक जोडणार आहे मी पण ती माझ्या डोक्यात ऑलरेडी आहेत सो तुझ्यासाठी एक वेगळा टेबल पण मागवा लागेल असा एकटा सोबत खेळणार कोऑर्डिनेटिव्ह गेम प्ले कुठे असतो रे टीम सोबत खेळला नाही इम्प्रूव्हमेंट आपण सगळ्या गोष्टीतच इम्प्रूव्हमेंट करायची स्पोर्ट्स मध्ये ना तेवढा स्कोप आहे ना त्या लेवलचा आता खूप कॉम्पिटिशन वाढलंय आणि प्लस नुसते टुर्नामेंट होते इस्पोर्ट्स खेळणारे कंटेंट क्रिएटर झाले आणि तुला आता इस्पोर्ट मध्ये जायचं त्यापेक्षा कॉन्टेंट कडे मस्त लक्ष दे क्वालिटी आहे तुझ्याकडे इस्पोर्ट्स करू नंतर कुठे वय तुझं पळून जातो काय टेन्शन आहे दादा मी पण लाईव्ह स्ट्रीम करू व्हेरी नाईस तन्मय यार बाय द वे 52,000 लाईक्स व्हायला आले 25,000 रोजच्या पेक्षा 10,000 लाईक एक्स्ट्रा आहे 16,000 गाईज थँक्यू सो मच तुमच्या प्रेमासाठी यार थँक्यू सो मच आणि आज खूप छान वाटतंय आई क्रिकेटर झालाय निकी मी टीप आले मला अरे क्रिकेट पोस्टर बघितलाय डीके आज कुठं चाललेला बाईक वरती बघितला मी तुला बाईक वर बच्चू गॉगल घालून आणि मागे कोणीतरी मैत्रीण होती जानू कुठं कुठं लगे कुठं माहिती पिंटूवाडीच्या बाहेर जानूच्या तिकडं घराच्या साईडला म्हणजे गेला होता ना पाळपाडायला स्वप्नीलचा मेसेज आलाय खूप खूप अभिनंदन हा त्याचा कॉल आलेला मी करतो कॉलबॅक स्वप्नील तू पाहत असशीलच बहुतेक मी कॉलबॅक करतो तुला
छान आहे पण ओव्हरऑल मला असं वाटतं ते सगळे थकलेले आहेत, तर मी तुम्हाला म्हणजे आपण स्ट्रीम थोडीशी बंद करायचा निर्णय घेऊ सगळे शांत आहेत तर, कारण कसं आहे सर्व आवरावरी करायची, बाहेर सगळं ते मांडलेलं आहे ना ते सगळं आवरायचं आहे, वेळ लागेल त्या गोष्टी. तर आजची जी सुरुवात आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल, मला छान वाटलं. तुम्ही करण मला बोलत होता की काहीतरी बोलत होता मिनिमम 15,000 वॉचिंग असेल असं बोलला, आणि वॉचिंग तेवढ्या आणि मी अंदाज लावला होता की सध्या स्लॅक सीझन चालू आहे युट्यूबचा ना येणार, पण नेहमीप्रमाणे मी खोटा ठरलो. काही विषय नाही, चालायचं छान वाटतं मला, तुम्ही मला खोटं ठरवता ते. अशा प्रकारे रजा घेतली जाते pelty.com म्हणून. आणि हा माते ब्लॉग वगैरे पण अपलोड करायचा आहे तर थोडा वेळ जाईल. तर तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद, आणि उद्यापासून आपण तो आपला जो गेम आहे बॉडी पण टी शर्ट पण तो कंटिन्यू करूया नेक्स्ट टाइम. तुम्हाला खूप प्रेम भावांनो, छान वाटत. म्हणजे जे काय मी घेतो गोष्टी किंवा जी रिस्क घेतो किंवा बूट कॅम्पपासून काही आहे ते तुमच्या बळावरच घेतोय ऑब्व्हियसली, दुसरा असा काही विषय नाही, कारण तुमच्या बळावरच ते ब्रँड्स जे आहेत ते येतात, तुम्ही नसते तर कोणी आता नसतं. थँक्यू सो मच सगळ्या गोष्टींसाठी, आभारी राहील कायम. बोलायचं बरंच काय, मे बी उद्या बोलेन, आजचं राहिले तर उद्या येईल, आजचं राहिलेलं उद्या बी बोलेन स्ट्रीमवर. आणि बस तुम्हाला प्रेम खूप सर. सांज ठाकूर थँक्यू 179 सांज भाऊ. ओके, तर आता जेवढी लोक बघतायत त्यांनी सगळ्यांनी लाईक आठवणीत करा, आणि पुढे सगळ्यांनी गुड नाईट स्पॅम पण करा, आणि हा एक फोटो काढा, फोटो काढा. पुलिसर तर फोटो आलाच असेल 100%. ठीक आहे, काळजी घ्या, मी उद्या भेटतो तुम्हाला. एकदा होऊन जाते खूप सारा फ्रेंड, एकदा होऊन जाते काय छत्रपती शिवाजी, हा एकदा होऊन जाते शिवाजी, एकदा काय आयुष्यभर बोलू रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फुलीजा. चला गुड नाईट गाईज, गुड नाईट, टेक केअर, लव यू. ठीक आहे, भेटूया उद्या, तोपर्यंत काळजी घ्या. येतो येतोय येतोय मस्त.